केले फर्स्ट टाइम तुला, तेव्हा माझा दिल जोरा धडकला. केसन दे दे जेव्हा तू झटका, माझ्या हृदयाची होते शरीरातून सुटका. जेव्हा तू माझ्या जवळून जातेस, माझ्याकडे बघून हळूच हसतेस, तेव्हा मी माझा राहत नाही. तुझ्याशिवाय दुसरं मला काही दिसत नाही. तुझ्या बाबाला सांगेल ऐका मामा, तुझ्याशीच लगीन करणार मी मामा. सांगा मला कधी घेऊन येऊ मामा. तुमची पोरगी लय आवडते मामा. दादा आहे का ना, आपलं एक चिकन थाळी मागवा. ए छोटू, एक चिकन थाळी लाव. हॅलो, कुठे आहे भाई? काय म्हणलं होत संध्याकाळी बरी बस का? असली थेर केलं काय बघू रे तुझं वय? कसली थेर? असलीच चालत नाही काय? लग्न झालं तरी पोरीवर लाईन मारतोय दुचक्या. जमत नाही का तस निघित ना नरसाळ. सोना कितना सोना है, सोने जैसा तेरा तन. गेलो रो मन राहिलं की? अरे मन सगळेच लावतात रे, तन महत्वाचं असत. मला त्याच्याशिवाय काय करणार का? जाऊ का? जा बाबा जा. काही काम आहे? मला मी काम आहे. सोनाबाईच्या मला गेलं पाहिजे बाबा. अरे काय राके काय? अरे बघ ना, त्याहून तप होतो पायाला काय दम आहे का नाही तुझ्या? काय करतो बाबा, अजून 4-5 वर्षानंतर आपल्याला असेल एक्झामवर घ्यायचं, त्यामुळे करावं लागते का सांग. बर बर, लगेच आलो. हे चालतंय, चल येऊ का? दिलबरा दिलबरा आपण की तू तात्या. तुम्हाला काय आलं का? काय म्हणतो? हो, हनुमंताच्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला की? कधी? काल रात्री. काल रात्री? हा. ड्रायव्हर पिले बिलेलं होतं काय? नाही तर काय, पिलेला होता. त्यात रस्त्यात खड्डे, पावसा पाण्याचे दिवस, ऍक्सिडेंट होणारच ना. चालूच. नमस्कार. नमस्कार. काय वाढू फोन केलता? हा फोन केला. एक नगरचं भाडं करतो का? मारतो की. किती घेशील? बारशे रुपये घेऊन टाक. चल दे. अरे घे बरोबर आहे, तात्याचं रोजचं भाडं आहे. रोजचं असू द्या की, पण डिझेल ना पैसे लागत नाही. तुम्ही डिझेल मला माहित नाही का डिझेलचे रेट काय झाले? मग परवडते बाबा. नाही 12 रुपये कमी होतात. मस्त. अरे रोज माझ्या बरोबर टायमर चहा येतो. अरे घे बरोबर आहे, घे नको विचार करू. 1200 काय आता 1100 दिले तरी चालते. नाही नाही एकदा शब्द केला 1200 चालतं. येतो घेऊन. हा ये घेऊन. ते 1200 तयार होत नव्हतो, आता 1100 कसं म्हणायला लागलं? हिमजिकल पोर असतात. आजकालच्या पोरांना ना धंदाच करता येत नाही. अकलच नाही त्यांना, आता काय आहे ते बरं आहे ते काय. ड्रायव्हर बहिणी अकल नाही. दुसरं काय मग काय चाललंय सध्या? कसं चाललंय? काय ना चाललंय, शेती काम. तुमचं काय चाललंय? आमचं बरंच चाललंय, घेत चाललंय. पोराचंच बघते जरा, पण भावाचं बरं आहे ना. हा बरोबर. टेलरिंग काम काय म्हणतो? बरं बरं, चांगलं चांगलं. आप
आपल्या पोटापोट होते अक्षय चहा गरम करून घे रे बाबा मावशी लई दिवसातून आली गप्पा मारत बसतोय एखादी मुलगी पाहून टाकायच त्याचं लग्न करून तेवढीच मदत होईल तुम्हाला बघतोय पाहुणार आव्यात भेटली पाहिजे आणि हा तरी कुठं राहतो दोन दोन दिवस नाही राहत फिरतीवर असतो काय मावशी तुम्ही पण त्या लग्नाच्या भानगडीत पाडायला लागले मला काय कळा नाही काय ते लग्न लग्न ते उगाय सरकारी नोकरीवालाच बघा हे कारण ते कर कोणी सांगले तरी नाही तिला पुढे हे आपली दिल बरं आहे हिच्यासोबत चाललं की चांगलं मा संसार कशा लोक त्या लग्नाच्या भानगडीत हे करताय मग लग्न करून नको आपलं आहे जाऊ का ग काय बस की सोडतो अग बस सोडतो कामाला चाललात ना मग गप जा की नसते एवढा ठेव कोणी करायला लावली अग तसं नाही एकटी चालली होतीच म्हणून म्हणलं सोडतो मला काय कुत्र खाताय कुत्र्याचा विषय नाही चांगल्या मनाने बोललो चांगल्या मनाने पण शेजारचं शीट पण रे कमी आहे ना असं कितीतरी भेटले असते की शेजारच्या शिट्टावर बसणाऱ्या दिलवारामध्ये फक्त स्पेशल माणसंच बसतो तो काय चहा आहे स्पेशल असायला चहा नाही पण तू माझ्यासाठी स्पेशलच आहेस ना हे बघा असं एकटीला बघून आडवत जाऊ नका मला नाही आवडत कष्टाने कमवून खाताय म्हणून काय बोलले नाही दुसरं कोणी असतं ना तू चप्पलने हाणलं असतं ही तर रागावली हॅलो कोण बोलतंय मी बोलते मी म्हणजे नाव बी का नाही चिडलाय काय चिडणार नाही मग काय करणार ओळख नसल्यासारखं वागायचं आता कशाला फोन केला मला वाटलंच होतं तुम्ही चिडणार नाही असं वागल्यावरती माणूस चिडणार नाही मग काय करणार अहो गावातला पप्या होता तिथं आपल्याकडेच बघत होता त्याला कळालं असतं तर गावात कळायला किती वेळ लागला असतो म्हणून वागले तसे मग काय तू गावामध्ये माझ्यासोबत तसेच वागणार का नाही राव माणसं असल्या वागावं लागतं तसं तर समजून घ्या की पण मी काय म्हणतोय आज नव्हतं का अख्ख्या गावात कळणारच आहे ना हा कळणार आहे पण आपल्याला जेवढं लपवता येईल थोडं लपवू घ्या आपण बरं ते जाऊ द्या राग सोडा आधी मला एक द्या ए मी काय देत नसतो आजूबाजूला माणसं मी काही ऐकणार नाही मला द्या म्हणजे आम्ही तुम्ही द्या म्हटलं की आम्ही द्यायचं ना आम्ही मागितलं की तुम्ही नाही म्हणायचं बरं आली का आली लई गोडे एवढ्यावर काढते मी दिवस ठेव का बर बर राहिला त्यांनी पाण्यासारखं वागायचं आणि आपण त्याच्यामध्ये साखरसारखं हिर करायचं हे ठरलेलंच आहे चला दे आपली गाडी पुसून पुस्तक काम काम शेतात करते रे सकाळी एक ड्रेस आता एक ड्रेस एवढे ड्रेस आग ते झाडामध्ये अडकला होता ड्रेस फाटला मी काय वाटवळ केलं रे गावाच माझी बायको गेली पडून मी काय करणार मला काय मन आहे का नाही रे ती सोनी आवडते काय करणार आपण आई वयाचा फरक आहे पण ती यायला काय आहे का नाही काय तसं कसं घालून येऊ म्हणून आले चेंज करून अहो भाई एवढे कपडे घेत कोण तुला सगळ्यांनी वाईट करून टाकलं हे यार फक्त दोघे दिसायला तुझी गंमत असतो आता आपण गाडीच घालतो अंगाव मला काय नाही तुला काय माणसं बिनसं दिसा ना कर माणसं मला दिसत यार गाडीला नाही ना दिसत तिच्याकडे नेन तिकडे जातो गाडी तू चालवायला लागलास का गाडी तुला चालवायला लागली आलवर तोंड करून खेबड ही सोने चल काय ना आधी लागते सोने लय वटवट करू नको असं नाही त्याचा वट धरेल आणि असं शिवून टाकेल
कोणशी असतार मी शांत बसन आहे. मी ऐक तुझं थोबड चेचायची. शांतिया नीट बोल. पोर आहे तिथं. नाही तुला बोललं ना. तिला बोललं का मला बोललं काय सारखंच आहे. जरा नीट बोल. असल्याच्या काय नादी लागायचं खेबड. नादी लागून तर बघ दुसऱ्याची गरज नाही पडायची. बायकोला नाही सांभाळता आलं आणि आलं पोरीच्या पाठीमाग. गावाला सगळ्याला ओळ असल्याच काय नादी लागते ग. आज काय मूड मध्ये नाही दिसत अति आईला. गाडी बी चालू अते बांडगुळ त्याच्या मागे हिंडायला लागत याला. ए संत्या भाऊ हा मला एक कळत नाही त्याच्या गाडीची हवा सोडून तुला काय आनंद भेटला रे. मला काय आनंद भेटला. अरे मी तर चाकच काढणार होतो हळूहळू. अरे तेच म्हणतोय. अरे कसं आहे शाम्या एखाद्याचं चांगलं आहे ना मग आपण असं काहीतरी काम करायचं आणि त्याचं वाईट करायचं. अरे ह्यो तर माझा भाऊ आहे याला सोडू. अरे तेच तर म्हणतोय मी. अरे पण तुम्ही दोघं भाऊ आहे आणि तुम्ही गावात कसं राहिलं पाहिजे आणि गावाने कसं नाव काढलं पाहिजे तुमचं. अरे इथं सख्खे भाऊ एकमेकांच्या गळे धरतात आणि हे अक्षय तर माझ्या चुलत्याचं पोरग आहे त्याचं चांगलं बघू. अरे हे उद्या गाडी बिडीत चालून मोठं झालं श्रीमंत झालं हां गाव अख्खं उदो उदो करा ना त्याचा आणि मला काय म्हणतील. हे जाणत्या बसलंय कुत्री मारे हे बघू का डोळ्याने. अरे काय. अरे पण त्याचं वाईट करून काय भेटणार आहे आपल्याला. आपलं चांगलं होऊ नाही तर नाही होऊ. त्याचं चांगलं चाललं आहे ना तर आपण मोडता घालायचं मग काय बी होऊ दे तुला नाही कळणार गप. अरे लोक म्हणतात दुसऱ्याचा वाईट केल्यावर नरकच जातं आपल्याला तेच थडावं लागणार आहे. किडे पडून मरू दे रे. पण दुसऱ्याचं चांगलं झालेलं नाही बघावणार. आणि इथं भाऊकी आहे तुला माहिती का भाऊकी किती त्रास देते. अख्ख्या दुनियेचं चांगलं होऊ दे पण आपल्या भाऊकीचं चांगलं झालं नाही पाहिजे. हां उगं ज्ञान नको देऊ किडे बोकाचं. खरंच धन्य आहे. आज तर माहीत चांगलीच झाली बघ. आता कुठे गेले. मार्केटला गेले. आणि मामी आहे ना घरात. घरात येतो बावड्या बर धर. अरे भाई चालताय ना. लालीस लाल लाल दिसायला लागली. काय तू कुठे चाल पुण्याला. बरं उद्या तू पुण्याला गेला माझं कसं होईल. फार एकच दिवस चाललोय फक्त. बरं पुण्यावर मध्ये तुला काय आणायचं आहे. मला नको काय तू ये फक्त. मी काय आणारच लवकर आहे. काय होतो माव. तुला किती वेळा सांगितले मी मला तुझी हीच गोष्ट आवडत नाही. मावा खाऊन कोण तोंड सडून घेशील. माझं काय करते लागली सवय. मावा सोड. सवय लागली कशी सुटन बरं. प्रयत्न केला सुटती. नाही सुटत. ड्रायव्हरला मावा लागतोच. असं कुठे लिहिलंय का. लिहिलं नाही पण खावा लागतोच गाडी चालवायला. नानी नानी अग वय 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 शेंगा पुढे दि काय. अक्षय कुठे गेला. गेला ना पुण्याला भाडं होत ना. हे काय तुला हजार वेळा सांगितलं ड्रायव्हर लाईन काय चांगली आहे का. नाही देणार लागत्यात मावा दारू गुटखा कधी बाईचा बी नाद लागतो. आता म्हणाव नाही पण मला सांग गेलंय पुण्याला कुठं धडकलं बिडकलं झालं ऍक्सिडेंट काय करावं. काय बोलतोय. तसं नाही सांग ना मला काम आहे ऐकायला पाहिजे. हे बघ नाणे
दोन पैसे कमी भेटू दे. त्याला म्हणावं इथं गावात काहीतरी कर, द्राक्षाची बाग आहेत, नांगरट बिंगरट येते, हा काहीतरी करायचं वीट भट्टी, दुसरं काहीतरी कर म्हणावं. हा कसं आहे, रक्तमासाची माणसं आहे म्हणून सांगणं काम आहे. तू मनाचच करतो, ऐकत नाही ना. म्हणूनच सांगतो की तू त्याला समजव जरास. हा बराबर आहे का नाही, समजव म्हणजे मी आणि मी बी आहे. बोलते 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 आणि तूही बोलते. हा कसं आहे नाणे, सांगणं माझं काम आहे. तुला तर माहिती आहे मी काय वाईट करत नाही कोणास, ऐक ना श्याम. तेच म्हणलं सांग, जाऊ का जरा ते तात्यांकडे काम आहे जरा दुकानात. शेंगा नेऊ का फोडल्या, ते आता फोडत बसायला नेऊ का. नाणे लय चांगली आहे. बरं आहे बाबा, फुटलेलं मिळालं आपल्याला काय ना. आहे की पुण्यामध्ये, येतो आता गावात. का फोन केलता? असच झोप नाही लागत वाटते. हा मग नको माणसं शेजारी. एकदा करते ना, तुला बघितलं की लगेच करतात. एक काम कर, आपल्या नेहमीच्या जागेवर ती आता चालू खरच मस्त करू. कुठं वाटत असं तर येऊन तर बघ. बघ आले आले आले. नुसतं एकमेकांकडे बघणार आहे का, काय बोलणार पण नाही. आता बोलणार तर नाही बोल, सगळं सारखं. तुला बघितलं की मन शांत होत. ने लावून ठेवत जा, चांगला दिसशील. म्हणजे तर बोलणारच का, मिठीच पण बघणार आहे तेवढंच मला शांत. असलं काय जमणार नाही, जे काय आहे ते लांबूनच. फोनवरती जर असं बोलतीस जसं समोर आलं कडकडूनच मिठी मारणार आहे, आणि समोर आल्यावरती हात भरच लांब थांबते. असंच वागायचं असतं, समोर चालू कळलं नाही पाहिजे. काय म्हणते ते काय साला पलटी मारती, लांब असल्यावरती जीव लावायचा आणि समोर आल्यावरती ओळख नसल्यासारखंच करायचं. झालं ना मग शांत, आता लावा मग. आता मी जाईन नाही तर थांबन. थांबणार असं तर तेवढं आमच्या मिठीचं पण काय बघा. असं का, मला काय रोग बिग झालाय काय? मी अशीच मारते. मी दाखव कशी मारतात मिट्टी. कर सांगते भाऊ, मला कशाला आणली इथं? घबरे तुला लई प्रश्न पडतात, तिकडं बघ. सुनील लय भूक लागली आता, माझी तर भूक मिळली बाबा. का बरं, पण आलं तर काय भेटायला, ते सांगायसारखं नसतं गं बाई. अच्छा, म्हणून एवढा मेकअप करून निघाली काय? मग टिपटॉप दिसलं पाहिजे, स्वप्नात मी येतात वाटतंय. सुनील सोडून आता लालीच्या मागं लागलं काय? घबरे मागासपासून दृष्टिकोन बदललाय जरा. नमस्ते नमस्ते. काय नाही, इकडून चाललो होतो म्हणलं भेटावा. काय नवीन कपडे बिपडे बड्डे बिड्डे काय? हा एक लग्नाला जायचंय, थोड्या वेळाने. मावशी चाललंय. बरं बरं बरं. काय नाही, जरा ते लाली बद्दल बोलायचं होतं. लाली बद्दल? हो. असं धावून काय आलाय? विचारलं ते. नाही नाही, ते वयात आलेली पोर आहे, सुंदर आहे, लग्न लावून टाकायचं आहे डोक्यात आहे आहे ना. नाही कारण काय माहिती का, गावातल्या पोरांचा विश्वास नाही. बरोबर आहे का नाही? आहे डोक्यात आमचं करायचं आहे.
आणि माझ्या मुली माझा पूर्ण भरोसा आहे, तसं काही नाही. पण तात्या संत्या भाऊचं तसं म्हणणं नाही, राव दे पोरीवर लक्ष. आहे ना, लक्ष लक्षात आहे ना माझ्या. हे आपली घरातली माणसं आहे, ठीक आहे ना. नाही तर मला काय करायचं, नाही सांगितलं ते बरं झालं. बरोबर आहे का ना, काय तुमचा पोरीवर आहे विश्वास, पण गावातल्या पोरांचं काय. काय बरोबर तुमचं, पण बघू आहे माझ्या डोक्यात नेली आहे का त्याने पोचलं. हा म्हणजे असं वावन आहे, पण नेली तर काय करता. बरोबर आहे का ना, सांगणं काम आहे. ऐकणं बिकणं आहे का नाही दादा. बरोबर येऊ का. हा चल, मला लग्नाला जायचं. चाल बर. काका काय करतोय. काय नाही बसलोय. काय रे, अरे तिकडे लालीच्या लग्नाचं बोलणं चालू आहे. काय बी काय बोलायला लागलं. अरे के मी माझ्या कानाने ऐकले राव. बघ आता ऐ होणी गे, तू परत आडवा आलास वे. हे बचकण्या सोबत गावभर फिरत असतोस ना. सोने वय बाजूला माझं हिच्याकडे काय. लाले चल असल्याच्या कानात दिला. सोने होय बाजूला. नाही होणार. ए नाही होणार. नाही होणार. बघ रे, ए हात नाही लावायचा, हात नाही लावायचा. ए बाराच्या पुसाईडला बचकण. काय रे तुझं. काय काय सोने. काय तुला म्हणलेलं कळत नाही का. म्हणलं काय ऐकायचं. माग होती का तू. नाही होणार. बघू ह्याचं काय म्हणणं आहे. ए जिप्या काय बोलायचं रे, बोल बोल ना. काही लाल भडक होती ना म्हणून घरचे लाली म्हणतात का. झालं तुझं काळ्या. आपला काही मिळाला नाही, पण तुझ्या मनात आलं तर जुळूच आहे. तोंड बघितलं का आरशात, साडक्या तोंडाचं. बाजूला मध्ये अंकात चालतो. मी घर टोच होतो. तू काय बोलतोय ना, मला काहीच कळत नाही. सरक बाजूला. तुला येड पांघरू नको. हा सांगू का तुझं नाकाच. काय सांगणार, काय सांगणार, जा सांग. काय नाही सर, काय सांगतो रे. तुमचं काय अजून आहे तर नसो. मी घरी सांगितलं ना, काय परिणाम होतील लक्ष. ए दळभंद्री फुकट धमक्या नको देऊ. सरक असं ऐकत नाही का, गपगुमान ऐकून घे आणि शिस्तीत जुळून घ्यायचं. ए गप बस. ए लाले सांगतो काय. लाले चल बाराच. ए लाले कुठं सांगू नका. आईला कुठं सांगू नाही यांनी. हा काय तुला एकटी सोनी ऐकायला. चाले चल. आज कुठं सूर्य उगवला, शेंगाने उडाल बसला. हे आहे तसं काय नाही. हाय आहे काहीतरी. बोल बाबा बोल. आई आपल्या पोरगी बाबा जायचं म्हणजे. अरे कुठली. तू चल फक्त, आपल्या गावातली पोरगी. बरं जाऊ जाऊ मग. जाऊ चाल. किती भाडं म्हणतो रे ड्रायव्हर. ते म्हणते 2500 रुपये, पण काय परवडत नाही ड्रायव्हर लोकांना भाडं द्यायला. अरे काय. अरे दादा तुझ्याकडे चाललो होतो. अरे जायचंय आपल्याला. तुला टाइम आहे का. एकदम मार्केटला चाललो होतो. अरे किती वेळ लागेल. एक अर्धा पाऊण तास लागेल. पोरगी बघा जायचं होतं आपल्याला. कोणाला. मला. बरं बरं कुठं जायचं. अरे गावातलीच आहे. गावातली. ओला घाल ना, बरंच पाणी गेलंय रो. हा श्याम्या. चांगलीच पोरगी भेटली वाटते त्याला. पोराला घेऊन आलो होतो, कर्तबदार आहे, चांगला आहे. त्याच्या हिमतीवर गाडी वगैरे घेतली त्यांनी. तुमची मुलगी पाहायला आलो होतो. आम्ही लालीसाठी आले. लालीसाठी आलो. तुम्ही आलेत खरं, पण माझ्या लालीचं लग्न मी आहे ना मागच्या महिन्यात जमवलेलं आहे, म्हणून त्याच्यात मला ड्रायव्हरला पोरगी द्यायची नाही. बापू तुम्ही समजून. बरोबर. त्या काय बोलायला लागले. जरी लग्न ठरलं असलं, तुम्ही नानी मोठी माणसं बापू ठरवा ना, तुमच्या हातात आहे ना सगळं. आहे का नाही. असं पोरग येत नाही ना. आहे का नाही. तातील मी समाजात काहीतरी इज्जत आहे, मान आहे, पोरगी आमची शिकली सवरलेली असं असतं झालं. बापू पण पोरग देख नाही, रात्रीच काम करतंय, कधी कधी दोन दोन तीन तीन दिवस येत नाही घरी, एवढं कष्ट करतंय. हा जरा माव्याचा नाद आहे, मावा खाते. दुसरं काय, पण ते प्रत्येकाचे असतं ना काहीतरी. आमच्या खानदानीमध्ये घरामध्ये कुठला व्यसनी माणूस नाही, आणि आम्हाला ड्रायव्हरला मुलगी द्यायचीच नाही मुळात.
काय बोलायला लागले तात्या तुम्ही? कष्टाळू आहे मुलगा, मुलगा चांगला आहे, मुलाकडे पहा दिसायला काही कमी आहे का बघा ना. किती चांगला असू द्या पण ते आम्हाला डायव्हरला पूर्वी द्यायचीच नाही. अहो आमचं घर कोणतं, तुमचा घराणा कोणता, हा तुमची जात कोणती, आमची जात कोणती, काही हिसाब आहे का नाही काही? बरोबर अहो पण तात्या आता जात पत्कोण बघतोय तावा. नाही जात पत्कोण बघतो म्हणजे आम्हाला गावात किंमत आहे. हा आम्ही डायव्हरला पूर्वी दिली, आमचे नातेवाईक काय विचारतील आम्हाला काय केलं तुमच्या लालीचं? डायव्हरला पूर्वी सगळं मान्य पण त्याचं प्रेम आहे तिच्यावर. नाही प्रेम प्रेम विम काय नाही, लग्न फायनल केलेलं आहे मी तिचं लग्न. डायव्हरला मला मुलगी द्यायची नाही म्हणजे नाही. अहो पण तिचं पण प्रेम आहे तिला. प्रेम आहे तिचं, तेच म्हणतो. तुम्ही विचार करा माझा आहे का जरा. नाही नाही ओरग चांगलं आहे राव. किती चांगलं असू द्या, मला डायव्हरला पूर्वी नाही द्यायची. बापू त्यांना तुम्ही सांगा समजा. नाही हे होत नाही, हे जमणार नाही. नानी अक्षा चल अजून नका माप काढू. चला घ्या आद्या, काही काय पटलं नाही तुम्ही ऐकून बी नाही घेतला. त्याला काय अर्थ आहे, ड्रायव्हर असलो म्हणून काय झालंय? अरे अक्षय तंतर नको करू. हा मग काय करू? हा अरे बोरगी बागेला जायचं म्हटल्यावर चार माणसं मोठे पाहिजे. हा चुलत्याला सांगितलं असत. त्याला टाइम आहे का यायला? चुलत्यांना सांगितलं पाहिजे म्हणती. आले असते. काय आले असते? आणि संत्याला काय अक्कल आहे का? त्यांच्या समोर मध्ये मावा खात हे करतय ते करतय. चालायचं. काय चालायचं? चांगल्यासाठी बोल. नाही सांग याला. चालायचं. तू थोडा जोर लावला असता तर त्यांनी पण पोरगी द्यायला. काय जोर लावला? जोर लावला म्हणती. चालायचं. त्यात जरा मानाचीच करते. मी कधी वाईट केलं का बरं? साला ड्रायव्हर आहे का भिकारी? कष्टाचं गातोय. अरे ड्रायव्हर आहे म्हणून पोरगी दिली नाही रे. अरे काय जाऊ दे ना. अरे आत्ताशी फक्त त्यांनी लर्निंग लायसन्स दिलंय. त्यांना अजून पक्का लायसन्स भेटलंय का? झालंय का त्याचं लग्न? अरे मग सोड ना. अरे पण त्यांनी ज्याच्यात पोरगी एवढा खर्च केला नसेल ना. अरे तेवढा मी फक्त माझ्या दिलबरावरती खर्च केला रे. साला आमच्या प्रेमाची गाडी अशी टॉप टॉप चालली होती रे. चाल हँडब्रेकच वाटलं रे मधी. राके तुम्ही दोघं बी तयार रे, ती बी लग्नाला तयार रे आणि तू बी लग्नाला तयार रे. अरे मग सोड ना. आता जेव्हा आपण किती बी जणांच्या पुढे बांधू दे, आपण त्याची अशी पुढे बांधू ना. चला ड्रायव्हर, ड्रायव्हरला हलक समजत. ड्रायव्हर ड्रायव्हर काय चीज आहे कोणाला माहीत नाही अजून. तुला काय संत वाटलो काय? मी तो हात का पकडलास? तुला माहिती मी का आलो इथं? मला नाही माहिती. लाली कुठे? मला काय माहिती, असं तिच्या घरी. अरे मैत्रीण तुझी ती? मैत्रीण आहे पण तुला माहिती नाही का तिच्या घरचे कसे आहेत? तिच्या घरचे लय कडक आहेत बाबा. मी बी भेटले नाही तिला. फोन पण लागा नाही तिचा आणि बोलणं पण व्हाय नाही. यात जाता मी कुठं दिसा नाही झाली. कसे दिसन ती? तिच्या घरचे तिला बाहेर नाही निघून देत. मी बी भेटले नाही तिला. सोने एक काम कर ना तू. काय? तेवढा माझा एक निरोप देना फक्त त्याला की आकाशने भेटायला बोलले म्हणा. देईन मी तुझा निरोप पण मला नाही वाटत ती भेटायला येईन म्हणून. तिच्या घरच्याले कडकत रे, त्यांनी वॉर्निंग दिली की बाहेर नाही निघायचं म्हणून. मी बी भेटले नाही त्यासोबत आणि सगळं ना त्या संत्यामुळं झालेलं आहे. त्या संत्याने तुमच्या दोघांबद्दल सांगितलं तिच्या घरी. हे संत्या भाऊ असं करू शकत नाही. अगं तो पण आलता आमच्यासोबत त्यांच्या घरी हात मागायला. तो काय असं करून बरं? अरे वरून वरून दाखवतोय चांगलाय म्हणून पण मागं माहिती का काय करतोय तर. अरे लालीला साईडला नेऊन वाईट साईड बोलत होता तो. हे बघ तुझा निरोप देईल मी पण तिचं 20 तारखेला लग्न आहे. काय इडीबीडी झाली काय? तू काय बोलायला लागलीस? खरं तेच बोलते, 20 तारखेला लग्न आहे तिचं. भेटायला आली तर तुझं नशीबच आहे.
पण लास्ट वेळ सांगते ते सगळं ना ते संत्यामुळे झालेले. संत्या तुला आता सुट्टीच देत नाही. भावेस का कोणीस? अरे पण काय झालं सांग की अक्षया. तात्याला काय सांगितलंस तू? दुसऱ्या बरं का लग्न लावून द्यायला लागलेत ते मग तिचं. अरे तिचं माझ्यासोबत लग्न व्हायचं होतं, ते दुसऱ्या बरं सांग लग्न व्हायला लागले. अरे पण मी नाही काय सांगितलं, भाऊ आहे तुझा मी. आणि त्याला आलेलं काय बोलणार तू? आधी मध्ये आडवतोय सगळं आलेला आणि काय मी बोलतोयस? तुला कोणी सांगितलं? मला सोनी बोलली. आणि सोनी काय बोलली ते मला कळलं नाही, मग मी तू एक डायरेक्ट आलो. त्या सोनीच्या दायला घोडाच लागतो. ती काय बी सांगणार, तू लगेच विश्वास ठेवणार वय? दायला बाहेरच्यांवर विश्वास आणि घरच्यांवर नाही वय. अरे काय अक्षय, अरे भाऊ आहे राव मी. दादे तूच बघ राव, आता काहीतरी तुझ्याच हातामध्ये आहे सगळं. आता तूच आमचं लग्न लावून देऊ शकतो दादे. तूच आता काहीतरी कर. नको काळजी कर, आता तुझ्यावरती ते सगळे तूच बघ. आता मी करतो बरं कसं. कसलास काय घर कुठे हो? हा साहेब तुम्हीच या. आकाश बरं झालं तुम्हीच भेटले. या अहो हप्त्या तीन टाकलं तुमचे, चौथावी टाकला आहे. गाडीवरून घेऊन जावं लागेल, पैसे भरणं. तुम्हाला फोन करतो मी, फोन बी उचला ना. काय सांगतो, लय म्हणजे लय तंगी चालू आहे माहिती. अहो तुमचं टेन्शन आहे, आम्हाला वरून प्रेशर किती आहे. त्यांचे फोन येतात आम्हाला, आम्ही काय उत्तर द्यायचे त्यांना? तुम्ही एक तर पैसे टाका, नाही तर मला गाडी घेऊन जाऊ द्या. माझ्याकडे दुसरा पर्याय नाही आहे. अहो साहेब दिलभर आहे माझी, आणि तुम्ही हिला घेऊन गेलो माझं कसं व्हायचं? ते तुमचा प्रश्न आहे वैयक्तिक, त्याला मी काय करणार आहे. मला समोरून फोन येतात, माझं काम तुम्हाला करू द्या. मला गाडी घेऊन जाऊ द्या, नाही तर मला पैसे सगळे टाकून द्या. बाकी मला माहीत नाही, नाही तुम्ही गाडी घेऊन चाललं नाही पर्याय नाही. एक मिनटं थांबा, मग मी फोन लावतो. तुम्ही काय साहेब, हात जोडतो नका फोन लावू. साहेब साहेब ऐका ना साहेब. हॅलो हा बघ कुठं आहे साहेब? हा ते आपल्याला गाडी वडे घेऊन जायची, पोरं घेऊन ये. हा तुला लोकेशन पाठवतो मी, ये मग तिथं. हा हा चालतो साहेब. तुम्हाला 8 दिवस समज देतो, फक्त माझ्या दिलभरा घेऊन नका जाऊ. ठीक आहे, तुमच्याकडे 8 दिवस आहे. 8 दिवसावरती 1 दिवस जरी झाला तर मी गाडी घेऊन जाणार आहे. हा साहेब 8 दिवसामध्ये येतो. चला चला मी येतो. राखे का रे, काय झालं एवढं टेन्शनमध्ये बसलंय? काय करू काय नको तेच कळा नाही झालं. कर अरे उद्या लग्न आलंय तिचं. मग काय झालं, कुठे गेली तिला आली आता? तू तर म्हणला ना या काय फोनवर फोन उचलते, माझ्यासाठी काय बी करते, मग आता कुठे येते? अरे तेच काय कळणार झाले माहिती. राके ती जर खरी असती ना तर आली असते तुझ्यासाठी कशी पण. प्रेम बिम काय नसते राके, आई बाप नाही म्हणले म्हणून ती काय येणार नाही का तुझ्यासाठी? तिचं खरं प्रेम पाहिजे ना मग. अरे इथं दिलभरा जायची वेळ आली, तिचं पण लग्न ठरलं. देव पण काय परीक्षा बघतो माझी, मला काय कळणार आहे. राके हा भावडा अजून जिवंत आहे रे, असं काय बोलतोय तू? अरे काय बी करू आपण, तिला मी आणतो परत, तू नको टेन्शन घेऊ. तिला मी काय पण करून आणतो, पण फक्त माझा एक सल्ला आहे, तिला आणलं ना तू लगेच पळून घेऊन जाऊन लग्न कर, एवढंच. हो वहिनी अहो तुम्ही चालणार माझ्यासोबत 2 मिनटं. अहो त्या आखेच्या हालत मला बघवाना गेलेत.
हातात चुडा भरलाय, घरात पाहुणे आले, तिकडे मंडप सजवलाय, कशी येऊ मी? अहो तुमचं इकडे लग्न ठरलंय वहिनी, अहो तिकडे त्याचे दिलबारा फायनस वाले ओढून यायला लागलेत. मी काय करू? अहो मग चला ना वहिनी तुम्ही, चला चला बरं वहिनी, चला चला फक्त 2 मिनिट चला चला चला. चला बरं लवकर चला, बघा बरं काय आता आख्याची हालत झाली. आख्या इकडे बघ कोण आले. आता तुला बघितलं का चाललंय बरं वाटलं बघ. दिसत नव्हती जरा असं वाटत होत, काय करावं काय नको. काय हालत करून घेतलीस आता तू नसल्यावरती असंच होणार आहे की? अरे स्वतः स्वतःला सावरायचं असतं, दुसरं कोण नाहीये. आता तू आलीस की आता नाही कसलं टेन्शन. मी आता आहे, परत असेल असं नाही. आता आपल्याला गाव सोडून जायचंय आणि लग्न करायचंय आणि आपला संसार सुखाचा करायचाय. चल आकाश, चल चल आकाश, लग्न आहे माझं उद्या. आता जर मी तुझ्या बरोबर आले ना तर उद्या माझ्या अख्ख्या गावासमोर बापाची मान खाली होईल. अरे बापाचं नाक कापलं जाईल माझ्यामुळं. काय बोलते कळत का तुला? प्रेम आहे ना तुझं? प्रेम आता बी आणि आयुष्यभर राहील. असल्या प्रेमाला काय चाडत आहे काय? अरे त्या प्रेमामध्ये आपण दोघं पाहण होतो. आकाश तुला कळत नाही, प्रेमान खरं आयुष्य लय वेगळं असत. प्रेमाने आपलं जग बनवलेलं असत, पण खऱ्या आयुष्यात पद प्रतिष्ठा पैसा महत्वाचा असतो. आणि कोणत्या बापाला वाटत नाही रे आपल्या पोरीचं चांगलं व्हावं. आपल्या पोरीला नीट सांभाळणारा, चार चौघात वर ताट मानेनं निरवणारा जावई मिळावा म्हणून. राहुल माझ्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव, बँकेत नोकरी करतो, चांगला पगार आहे. बर चांगलं चांगलं म्हणून आम्हाला वाईट केलं. तुझा बाप बी डायरेक्ट ड्रायव्हर बोलला आणि आता ते बी तू बी शब्दात न बोलत तू बी तेच बोलायला लागलीस. असं का बोलतोस तू, जरा समजून घे की मला. अरे ज्या आई बापानी मला जन्म दिला त्यांना सोडून कशी होऊ तुझ्या बरोबर, जरा समजून घे की मला. राज ती माझी लाली नाही, माझी लाली प्रेम करणारी होती, ही अशी बोलणारी नव्हती. जा तू इथन, काळजी घे. अरे कोणी काळजी घे बांधणार रे? अरे हिच्यामुळे जाऊ असं झाली माझी असली. आता आपण आपल्या परीने सगळे प्रयत्न केलेत पण तिला ते नव्हतं, त्याला आपण तरी काय करणार. माझ्या डोळ्यातून पाणी काय येतं काय कळलं नाही. स्वतःला सावरतो पण डोळ्यातलं पाणी काय थांबा नाही. तुझ्या डोळ्यामध्ये पाणी काय येते? माझ्यासाठी येते का घरच्यांसाठी येते? मी बघितलेलं स्वप्न स्वप्नच राहिलं. मी तुझ्या बाजूला पाहिजे नव्हतो पण आपल्यामध्ये एका शेटाचं अंतर आलंय. आता तू निघून जाशील आणि तुझ्यासोबत माझं मन पण निघून अख्खा गाव खायला उठेन. मला माझ्या वाईट सवय सुटतील पण मला लागलेली तुझी सवय कशी सुटेन? लाली का सोडून चाललीस? ए ड्रायव्हर, अरे चल की लवकर, किती वेळ पुढे जायचंय अजून? सांगता भाऊ, त्या अक्षला चांगलाच धांद्याला लावला. ए काय असं धांद्याला लावलं रे? खरं बोललो म्हणजे धांद्याला लावलाय का तो त्याच्या कर्माने गेला. अरे मला वाटतं एखादा धंदा करावा. असला त्या अक्षासारखी एखादी गाडी घेतो ना. पैसा नाही, ड्रायव्हर नाही, माझी छिनल नाही, सगळे नादी इथेच लागतात आणि तू मला ते करायला होतं का? त्या अक्षा काय झालं, ड्रायव्हर म्हणून त्याला पोरगी नाही दिली ना? देणार घे जरा आय बी सांग गाडी घ्यायची. आपल्या सारखं आपण स्वच्छ माणूस आहे, डाग लागून घेतला का ड्रायव्हर लाईनमध्ये नाद लागतं येणार घे.
तुझं तर काहीच कळत नाही राव, खरंच धन्य चल उडले उडले आयला शाम्या त्या अक्षला मारला पाहिजे राव येडे बोडेच गर्लफ्रेंडला घेऊन गेले राव गाडीतून आणा दादा मुंबई आहे नाशिक आहे पुणे आहे कुठला पाहिजे नाशिक चाय होय आहे ना लावतो गाडी मग चालत जा लाव बिल हे घेऊन जा ना आज सगळे गाडे आहेत गोडे आहेत पण त्या दोन गोष्टी जवळ नाहीत एक म्हणजे दिलबारा आणि दुसरी म्हणजे लाली दिलबाराने निवडून आणि लाली गेली सोडून काय भाऊजी सकाळ सकाळ आले काय काम काढलं आकासाठी एक मुलगी बघितली मुलीकडचे काय म्हणते आपल्याला बघायला बोलवलेले आहेत आणि ते घाईवरच आहेत ते म्हणले महिन्यात उरकून टाकू कारण पुढच्या वर्षी वर्षात काय त्यांना लग्न परत करायचं नाही म्हणते त्यांना काही गडबड त्यांचीच दोघांना पास झाले ते टाकू उरकून हो भाऊ मला काही लग्न बिग्न नाही करायचं सांगा त्यांना ए काय नाही करायचं रे हा असंच राहणार आहे का तू राहील मी असा लग्न नाही केलं म्हणून काय मारणार नाही लगेच मी मेल्यावर लग्न करशील काय तू हा लाज वाटते का तुला बोलायला तुला काय करायचं नेमकं सांगशील नाही तू हा पोरी एक तर भेटली नाहीत इकडून तू पोरं आणलीस आपण तर मला लग्न करणं कोणची पद्धत तुझी आजोबा जमणार लग्न करावं लागेल तुला वहिनी त्याला समजून सांगा त्याला तुम्ही बघा पोरीकडे मला मोठी जरा थोडा कधी उगीच कॅस नाही पिकवले काय ना आपण उद्याच जाऊ पोर बघून येऊ हो भाऊ काय मायना करायचं काय बळजबरी करतो हा मुलीकडच्यांना सांगा संत तयार आहे स्वतःच्या पोराला ठेवलंय बाजूला आणि दुसऱ्याचा म्हणजे त्याच माग लागेल पाहिजे ऐका माझं अरे नरपड्याचं एक लग्न करून दिलं होतं काय तिकडे काय रस्ते पुरी पडल्या काय दहा लग्न करून द्यायची तुझी अजिबात बोलायचं नाही एक संभाळ आली नाही तुला पळून लावली तू आता दरवेळेस बसत असतो एखाद्या वेळेस बसताय माणूस फसायला एक पोर खेळ नाही काय काय ऐका तू गप्प बस अय तू लग्न करावं लागेल वहिनी समजून सांगा नाही माझं इतकं वाईट नाही स्वतः बोलणारचे ते डाळिंब खाल्ला असताना नको मला आता डाळिंब घेऊन जाऊ का म्हणते तसं तुम्हाला समजलं काय आली चर्चा ऐकली हा तुम्ही ऐकली ते खरं आहे ना आता ती रानात राहते माळावर आता आपण जन्म दिलाय आपण लहानची मोठी केली असं लोकांच्या दारात बरं नाही दिसत पण ते ऐकायला पाहिजे ते जावं आमचं मानी जरा हा त्यामुळे ते काय ऐकल्या मनस्थितीत नाही आपलं काय म्हणणं आहे बाबा आपल्या डोळ्यासमोर राहावा कष्ट करावा त्यांचा प्रपंच त्यांना करायचा आहे आपण किती दिवसाचं तुमचं काय म्हणणं आहे भाऊ मी बरोबर बोलतो का नाही आपण जर दोन गोष्टी बोललो तर त्यांनी ऐकावा नाही ऐकलं तर त्याच्यात काय मजा आहे का काही तिला म्हणतोय घरी जा ऐकायला पाहिजे ना ऐकायचं नाही ना ऐकलं तर मग आपल्यालाही बरं वाटतं ना बरं आपण कोणासाठी करतो भाऊ आपण कोणासाठी करतो त्यांच्यासाठीच करतो ना मग त्यांनी या गोष्टी ऐकायला नको बरं अंतकरण आपलं तुटतंय ना त्यांना काय येतो बरोबर आहे का नाही ते काय आता ते जावाई माने त्यांच्या पद्धतीने करतात करू जाणं काय परमेश्वर त्यांना बुद्धी देतोय काय खरं नाही पोरच पिढीचं काय खरं नाही आकाशच्या हिरीचेर टेम्पो घेतला खरा हप्ते कसे भरायचे हा हप्ता भरता भरता नाके नऊ आले पाहिजे पण त्यासाठी गाडी पळायली पाहिजे मी अशी गाडी उभी राहिली तुला कोण देणार पैसे अरे मग काय ट्रिप आणायचं कळत नाही का हा टेम्पो घेताना कसा म्हणला घे घे म्हणून हा ना जस काय तू माझं लेस मनावर घेतले हा तू तर बरे पाडला ना मला त्याचं चांगलंच व्हायला लागलं वाईट व्हायचं तर देवा तू तर काय वाईट करायला मलाच करावं लागला त्याच्या ट्रिपा ओढू आपण सगळी माणसं आपल्याकडे पोडू अरे त्या आकाचा नाच सोड तरच आपलं चांगलं होईल बचा का नाही तू मला सांगतो का हा लाईन देतोय चल गाडीत बस
चला आवर का पटपट पाय चला लवकर चला चला पटपट पाय उचला मावशे पाय उचल की काय माझं लय काय उशीर झालाय पटकन शेतकरी वाडा दार लोटून घ्या मामी अरे बावडे लाली आली गावामध्ये परत जायची कटके ही कशाला परत आली आई घाली अरे बावडे तुला बोलतोय मी तिकडे कुठे बघतोय अरे चार दिवस झालं माळा खालची वस्तू राहिलाय आली मग काय करायचं अरे मी फक्त सांगतोय तुला अरे ते आली सांगतो तो चेहरा किती आनंद झालाय ते बघ अरे तसं काय नाही बावड्या अरे तसं काय नाही म्हणजे हे बघ अक्षा तिला आली आली म्हणून परत त्याच्या नादाला लागू नग तो झालेला पार्टी अरे मला कळतंय की बाबा तेवढं अरे तुला सगळं कळतंय पण तुझा चेहऱ्यावरचा आनंद बघून आहे ना मला डाऊट झाला रे म्हणून म्हणलं म्हणजे चालेल मी खुश असलं तुला बघवत नाही अरे तसं नाही रे अक्षा तुझ्या गोष्टीसाठी खुश आहे ना ती गोष्ट चुकीची आहे बघ म्हणून मला तुझा आनंद बघवाना म्हणजे चालेल परत फिरून झोपायच्या चौकात का अरे पण मला कळतंय की तेवढं अरे माय मला तसलं काहीच नाही बावड्या आणि तसलं नको बी येऊन देऊ बघ अक्षा लाली गावात आली पण त्याचं लग्न झालंय हे डोक्यात फिट्ट करून घे माहिती की मावशी माग बसा की काय बाई तरुण मुली भेटल्या का म्हाताऱ्या माणसांना म्हणायचं माग बसा आजकालचे ड्रायव्हर लोकच असे काय सागर दादा राम राम विकास शेट कधी आले हे सांगत्या थांब थांब विकास शेट अरे काय विकास शेट माझ्याकडनं 8 दिवसासाठी म्हणून 50,000 घेतलं गाडीला आणि आता 8 महिने झालं तरी तोंडलं पीठ फिरतोय काय झालं तुझ्या गाडीचं अहो ते कंपनीची बिल नाही निघली काय कंपनीची बिल नाही निघली नाही हो तसं नाही तुमचा गैरसमज ते काय गैरसमज अहो ऐका तुम्ही टेन्शन घेऊ नका मी लगेच फोन लावतो ना नियोजन लावतो काय आलं टेन्शन नियोजन लावतो काय करतो अगदी कंपनीची बिल घ्या अच्छाच अगदी विकास शेट भेटलो तरी आपलं हा त्यांचं बिल आहे सागर दादा संत्या पळालं कर थांब कुठं जातं हे चायला टांगडच मोडतो एका दिवशी याचं असं तू कळवू लागला आपल्याला बघतो ना बघतो ना त्याचं आता वाद धरून काय मजा आहे ना हाकाची माणसं फोडून ट्रिप घेऊ राहू भाऊ अलीकडे काय आलं तुझं काम कमी बोलणं जास्त झाले ए बाडकाव नुसतं बोलणार वाटलं का तुला जे बोललोय ते खरं बोललोय काय सांगते भाऊ अरे अख्खं गाव आपल्या पाठीमाग बोलतोय बोलू दे कोणाची काप आहे का समोर बोलायची त्यांना माहिती सांगते दहा गार्डन नाही अरे पण ते असं बोलणं चांगलं आहे ना माग बोलणारे बोलत असते समोर बोलले होणार का जीप काढू दे आता मला जे वाटलं ते खरं बोललो मी सोडून द्यायचं असतं अरे पण असं बोललं मला पटत नाही ना दहा वेळा तेच तेच ते काम करची खटपट नाही घेईन सगळ्या गावाच्या तोंडाला लाव सांगते भाऊ पण मला जे खरं वाटलं तेच बोललो अरे सांगते भाऊ सांगते भाऊ
गेलता, किती उशीर झाला, ट्रिप होती ती मारून आलोय, थोडं लवकर यायचं ना, इथं कांदा लागवड चालू आहे, 5 मिनिटं झालं लवकर आलोय, लवकर आलोय, उरकाबट पडताळा दम लागला आहे मात्र, अरे उरकाबट पट टाइम झाला, अण्णा राम 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 राम, ते अक्षयचा टेम्पो लावला काय, हा अक्षय टेम्पो आहे, बरं 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 बरं, तुम्हाला माहित नाही का माझ्याकडे टेम्पो आहे, हो आहे माहिती, पण ते पोरग चांगले आहे, इमानदार पोरग आहे, म्हणजे मी चांगला नाही अण्णा, अहो तुम्ही चांगले, पण आता ती गाडी लावलेली आम्ही पहिलीच, आता कशी बंद करता येईल, हो किती 500 घेतो ना मी, 400 करतो ना, अहो ते मग झालं, पण नाही ना आम्हाला तसं करता येत, तुमच्या चांगल्याच बोलता, हो चांगल्याच बोलता बरोबर आहे, पण ते पोरग इमानदार आहे, चांगले आहे पोरग, लाईनबाज आहे, आणि त्याच्यामुळं आम्हाला त्याला सोडवता येत नाही, काय हो जादू करतो काय माहिती, सगळ्यांना चांगला वाटत होय, अहो चांगलं वाटतंय म्हणजे कसं काय, कसं अण्णा ज्याचं करावं बोला त्यो म्हणतो, अहो ते बरोबर झालं, तुम्ही मस्त कमी घेता, पण आता ती कायमची गाडी आहे आमच्या मागे, आम्हाला माहिती होती तुमची गाडी, पण आता तुम्ही म्हणले नाही पहिले आम्हाला, त्यो पहिल्यापासून सीटा आणतोय नेतोय, बरं बरं, त्याच्यामुळं पोरगा लाईन शिरी, मग नाही जमायचं का, नाही जमायचं, हो पुरका चला आपटपट लाली गई अक्षय गई यायला, या दोघांना किती वेगळं केलं तरी एकत्र आले, एवढी नीट पुरायचं, ओळख करून देते, हे आकाश ड्रायव्हर आहेत, गावातच असतात, आणि आकाश हे माझे हे राहुल, आता गावात राहायचं म्हणलं सगळ्यांबरोबर ओळख झाली पाहिजे ना, बरोबर, म्हणून ओळख करून दिली, चला येते, चला अक्षय, पण या अचानक पेयत कसं काय ठरलं, अरे मूड झाला म्हणून आली, त्याला काय वेळ काय कोण बघतोय,
अरे तेच म्हणले कसं काय ठरलं अचानक प्यायचं? अरे तुला प्यायची असेल तर पे, नाही राहणे इकडे ती पण मीच पियतो, पण आज लई भारी वाटते बघ, पाहिल्यासारखंच वाटायला लागले. अरे तुला असं का वाटतंय माहितीये का? हा सांग कर. अरे ते भावाने आले ना परत गावात म्हणून. अरे बावडे तिला काय बरं नको बोलू, तिचा काय संबंध रे? अरे तू विचार की स्वतःलाच, ती आली म्हणून तर तू प्यायला लागलाय ना, विसरला काय सोडून गेलेली? आणि तुला मी सांगतो समजून तर तू परत त्याच चिखलात चाललाय. ती आली म्हणून प्यायला लागलो का मी? अरे तूच म्हणतोय मागचं काढू नको, आणि तूच मागचं काढतो का? राक्षा मी विषय काढत नाही काही, तू मला काढायला लावतोय विषय. भावडे अरे पण असं तिच्या नवऱ्याला भेटलं, तिला वाटलं असणार की आपण ह्या एरियाला सोडून लई मोठी चूक केली. अक्षय हा तुझा गैरसमज आहे काय? असं तिला कधी वाटलं बी नाही आणि तिला कधी वाटणार बी नाही, तुझ्यासाठी जीव तुटतं राक्षा माझा. भावडे अरे तिला कधीतरी वाटेल ना, आपण यासोबत लग्न करायला पाहिजे होतं आणि आज तिच्या नवऱ्याला बघितलं आणि मग म्हणलं पिऊ असं होय. अरे मग अजून मागवायची ना अजून प्यायची? बल जला रे बल जला सौका नाही साठ का आला? आलो की तू याशिवाय आहे का कोण? मला गावात राहतो, बाहेर राहतो रे. गावातच लाली आले माहीत असेल ना? काय लाली? हा तुला कसं माहिती? अण्णाच्या शेतावर गेलो होतो, त्या अक्षा बरोबर दिसले रे, बायकांबरोबर दिसली शेतातल्या काम करणाऱ्या, कामाला जायला लागली काय? ती कशाला कामाला जाईल, तिच्या बापाचं एवढं मोठं दुकान आहे गावात. तू म्हणतो मी खरं आहे, घराकडे गेलो होतो काही दिसली नव्हती. आता एक काम करायचं, तिकडे जायचं. ती आली कशाला आली, किती दिवसासाठी आली, एकटी आली का नवरा घेऊन आली, किती दिवस राहणार आहे, सगळी माहिती काढायची. काय काढतो की माहिती? जा असं मी तिला मत पाडतो, कुठं बसलाच पाहिजे. आणि काय झालं बँकेचं ऐकले मी, असं झाले काहीतरी कामावून कमी केले तुम्हाला? आता काय ते घडलं त्याला आपण काय करणार? आधी एक करा, आपल्या इथे राहा आता, कुठंतरी इकडे तिकडे राहणं बरोबर नाही वाटत मला म्हणून. काय नाही नाही अजिबात नको, ती बरोबर नाही ना वाटणार. त्याच्यात काय बरोबर आहात? अहो गावात लोक काय म्हणतील सांगा बरं तुम्ही. अहो माझी पोरगी तुम्ही जाव आहे, आता पोरगी पोटात जड नाही झाली, आता ताटात जड होणार आहे का? अहो ते तुम्हाला तसं वाटतं हो, पण माझ्या मनाला तसं वाटलं पाहिजे ना. तुम्ही आता परखे का आमचे? तुम्ही जावायत ना आमचे? अहो जावायचं मुलाचं नातं आहे ना, ते सारखं असतं ना, मुलाप्रमाणेच आम्ही तुम्हाला सांभाळतो सगळं. मग अहो मनीषा मला म्हणत होती काय इकडं चाला, बस पण मी नको म्हणत होतो तरी पण घेऊन आले. मग मीच तिला सांगितलं का पाहुण्याला समजून सांग दोन गोष्टी आणि आपल्या इथं राहा. आम्ही घरात नाही राहिलो पण गावात तर राहते ना, तुमच्या डोळ्यासमोर तर नाही अहो, आम्ही तुमच्या समोरच आहे. पण मला मला बरं वाटत नाही हो, शेवटी बापाचं काळजी आहे माझं ना, आमचं काळजी तिळतिळ तुटतंय, तुम्हाला काय? हां बरोबर आहे, तुम्ही ऐका तुम्ही माझं, तुमच्या भल्यासाठी बोलतोय आम्ही, आता याच्या उपर तुमचं आम्ही काय आमच्यासाठीच विचार करताय ना, तुम्ही ऐका ना, ऐका तुम्ही आमचं वडील झाले माणसं ऐकल्याने वाईट होत नाही काहीच. आम्ही काही ज्या चार गोष्टी सांगू ना त्या तुमच्या भल्याच्या असतील. तुमचं सगळं ऐकून मग फक्त एवढी गोष्ट सोडून मी काय ऐकतो? बघा आता तुमची मर्जी बघा, याच्यात माझं सांगायचं काय मग तेवढं केलंय. हॅलो मी बोलते. माहिती आहे बोल की. जरा काम होतं तुमच्याकडे. काय काम होतं? नाही असं नको, समोरून मग सांगते. बोल की काय काम होतं, फोनवरतीच बोल. नाही नको घरी या तुम्ही. नाही घरी नाही फोनवरतीच सांग. तसलं काय नाही, गप घरी या, वाट बघते मी तुमची. बर बर फसू नका बरं, नक्की या. चालत ठेवू का? कुठलाही माणूस असू दे, बाय माणसाला नाही मानता येत नाही. चहा घ्या. हा घ्या.
बोला की काय काम होत? यांचंच काम होत. बोला की तूच बोल. अहो सांगा. बोल का तू. हे म्हणत होते तुम्ही गाडी चालवता ना, तर त्यांना बी गाडी चालवायची. आता तुम्हाला तर सगळं माहिती आहे, करा तेवढी मदत. कशाला मी तर म्हणतोय, तुमच्या सारखी चांगल्या माणसाने ह्या धंद्यात नाही पडावं. अहो लोक नाव ठेवत तू. अहो बोलणारे बोलत असतात, लोक थोडी आणून देणार. दोन पैसे कसे मिळतील ह्याचा विचार केला पाहिजे माणसाने. मला बी वाटतंय तुम्ही मदत करावा. आता गावात बी दुसरं कोण दिसत नाही मदत करणार, बघा तेवढं झालं तर. चालते, आपली दुसरी गाडी घरीच लावून असती. असंही मी माणूस बघतोय, मग जर तुम्हाला जमलं तर मग घेऊन टाक. बर ते पैशाचं देणे घेण्याचं हवा दे, तुम्ही गाडी तर आताच घ्या, नंतर बघू पुढच्या पुढे. चाल. का होता त्या? बोल ना. लाले आले वाटते. आली म्हणतात. कशासाठी? आता काय माहिती आता ते गेले पुण्याला, पुण्याहून आलेत. हां, आता कुठे राहायला? आली तिकडे माळावर राहते म्हणतात असं ऐकलंय मी. काय काम काढलं का इकडं? कामाचं नाही काही सांगता यायचं. बरं 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 बरं, येतं का नाही राहत? ते तिच्या मनावर होतं काय, आता आपण तरी काय सांगणार. बरं आहे. तू काही चौकशी करायला आलता का? नाही होता त्या. जाऊ का मग? जम काय, तुम्ही चहा पाहिजे ना? चहा बघू दुसऱ्या वेळेला. हा तात्या. बोला. ह्यांची गाडी घेतली चालवायला? तुम्ही घेतले का? बर बर, बघू जरा जुळवाजुळव करतो. हाय, माझ्या पण ओळखीचे आहे एक दोन ट्रान्सपोर्ट. इथं श्रीपाल ट्रान्सपोर्ट आहे, इथं गुणावर्यात आहे, इथं मशात आहे, आमच्याकडे शिरूला आहे, कुठतरी लाव लिंक होऊन जाईल काहीतरी. आणि मी पण बघतोच की पाहतात. पाहा ना, पाहा तेवढं पाहुण्यासाठी बघा तेवढं. करा सर, करा असू द्या. चल येऊ का? आशीर्वाद भाऊ, काळजी घ्या. अहो तुम्हाला ड्रायव्हर मुलगा तर नको पाहिजे होता ना? तुमच्याकडे तुम्ही जावं पण ड्रायव्हर झालं की. नटलेला चांगला असतो रे म्हणून काटोशी डबा. अरे दाद्या, ती लाली गावात राहायला आली, किती दिवस राहणार हे नाही माहिती, पण लगेच तर काय जाणार नाही. अरे तिचा नवरा त्या आकाचा टेम्पो चालवताना दिसला, पण मला एक गणित लागा ना, तिचा नवरा आकाचा टेम्पो का चालवत होता? कशावरून तिचा नवरा रे? तू काय लग्नाला होता काय खान पिळायला? अरे लग्नाला नाही, पण 100% सांगतो तिचाच नवरा होता. ए आधी पाणी टाक जरा. आता दर काय नसतं, हात भरते तोंड भरते, तोंड पण नीट. तो सीताफळ पास का? तिचा नवरा आला म्हणले भेटावं लागल पाहुण्याला. सगळा गोसाडा सुटला बाय. दाजी. हो दाजी. पण मी? हो तुम्हीच की दाजी. आता लाली बहिणी म्हणले तुम्ही दाजी नाही का? दुसरं कोण मग? बर बोला की. आता कुठं मी आवण्याला आव जाऊ करायला लागले. संतोष बोला. बोल संतोष. पुन्हा सोडलं काय? हा आलो इकडच. मग आता काय गाडी चालवणार का काय? आता सध्या तरी हेच आहे डोक्यात, बघू. अक्षयची गाडी आहे काय? हा अक्षयचीच आहे, मनीषाच्या एका शब्दावर दिली. हा चांगला माणूस वाटला मला. फसला का तुम्ही बी? अहो ते पहिले भेट सगळ्यांनाच चांगलं वाटत आहे, काय जादू करत आहे काय माहिती. अहो नाही खरंच चांगलं वाटलं. अहो आता काय सगळं सुरळीत चालू द्या, आणि मग गाडी काढून नाही घेतली मग झालं कळलं मग. अहो तसं काय नाही, आपण त्याला पैसे देणारच आहे की. मग पैसे देणार आहे तुम्हाला नाही माहिती, मला भाऊ येते.
आणि त्याचं सगळं माहिती आहे. मी त्याला नखाजवळ बी जागा नाही देत. माणसाचा अनुभव आल्याशिवाय आपण तरी काय सांगणार ना. औदाजी माझा ऐका, आकाशला द्या गाडी परत. तुम्हाला नाही माहिती माझ्याकडे गाडी आहे, माझी गाडी चालवा. पैसे देऊ वाटले द्या, नाही तर नका देऊ. आणि असं बी लाली बहिणी म्हणल्यावर तुम्ही माझ्या बहिणी नाडवताना का तुमच्याकडनं पैसे घेतले. बर बघू विचार करू. बर आला तुम्ही, बसा मी चहा टाकते. गावात अक्षी माणसं चांगली वाटते. ते आकाशचा भाऊ भेटला होता, संपतो. काय म्हणत होता? काय म्हटलं काय नाही, म्हटलं माझी गाडी चालवा, पैसे देऊ वाटले तर द्या, नाही तर नका देऊ, असं म्हणत होतो. ले बारा बोलायचं आहे तू, चांगला बिंगला काय नाही. अगं पण त्याच्या बोलण्यावर तर चांगले संबंध वाटत होते की. त्याच्या वरवरच्या बोलण्यावर नका जाऊ. कसा आहे ना तुम्हाला माहीत नाही. अजून काय म्हणलं का? काय नाही म्हटलं, मी आलो लगेच निघून. तुमच्या मनात त्याचा टेम्पो बेम्पो घ्यायचा तर नाही ना? नाही रे. पण तसलं काय असलं बी तर काढून टाका. तू म्हणशील तर मला काय. आता दिलंय ना त्या आकाशने चालवायला, कहायला नसते उद्योग. बरं जा चहा ठेव. तू दिसायला हायलाय गोड, मला लागली तुझी जवड. लाड लाड ये ग पिल्लू. आकाशला भेटली का? चालू आहे का अजून तुमचं? नवऱ्याला सांगू का? सांगते तू काय बोलतोय, सरक जाऊ दे मला. नवऱ्याला सांगितलं मग चालेल का? सरक जाऊ दे मला. हां जाऊ दे मला. सांगितलं नवऱ्याला, संसार तुटलाच मग. हां सांगू काय संत्यात? त्यांना असलं काय सांगू नको. नको ना सांगू. होय नको ना सांगू. मग गप ऐकायचं, मी मोठपणे ऐकायचं. काय चालतंय ना? जा येतो परत. तू दिसायला हाय नाही गोड, जावं लागले. लोकल वाडी कशाला मारता? जायचं पुन्हा मुंबई त्या साईडला, तिकडे लई वाडी असतात. ए चिरी मिरी काय काय मजा नाही, मोठी वाडी मारली तरच फायदा आहे. तुम्ही म्हणते तर जातो बघा. दादा तुमची चुकी. काय चुकी रे? अहो दादा तुमची खरंच चुकी. घ्याला का मोठी गाडी म्हणून काय चढवणार का माणसावर? अहो खरंच दादा तुमची चुकी. काय चुकी रे? गाडी चालवता येत नाही, चालवतो कशाला? अहो खरंच दादा तुमची चुकी, माझी नाही. राय निक हेल. अहो खरंच दादा तुमची चुकी. निक अक्षय तुझा चेहरा का राजा एवढा पाडलाय? अरे एक जण येऊन धडकले. अरे घ्यायचा ना मग भरून तो, कसलं नुकसान झालं इथे? कसलं काय, त्याची ओंदा अडकलं आणि मला शिवाय द्यायला लागलं. गाडीवर खाली उतरलं आणि मला चापट देऊन गेले. अरे मग मला एक फोन तर करा जा ना. आणि तू कधी एवढ्याला मिळणार होता? कुठं घडलंय ते? नाही का पारनेर गाव, त्या गावात घडली. मला वाटतं त्याच गावातली पोर होती म्हणून लई मास्क करत होती. अरे अक्षय मला फोन करायचा, त्या गावात माझा मामा राहतो. तुझ्या अंगाला बी कुणी धक्का नसता लावला, पण मला एक कळना तू चापट तरी कशी खाऊन घेतली रे? जाऊ दे चापट, पण काही एवढी जोरात नाही लागली. अरे मला सांग, मी जर त्या संघ बांधणं करत बसलो असतो मग धंदा कधी करणार होतो? हा ना राव. आणि त्यात आपण ड्रायव्हर आहे आणि ड्रायव्हरच्या ह्याच्यामध्ये असलं घडत राहत. चूक कोणाची पण असू दे, लोक काय करतात पहिले ड्रायव्हरलाच मारतात. हा ना राव. असला विचार करत बसलो असतो ना ड्रायव्हरच नसतो. हा ना राव. आणि प्रत्येक ड्रायव्हरला सगळं माहिती असतं, पण तरी पण तो स्टिअरिंगवरती बसतोच ना. खरंय तुझं, पण पण तुला एवढं सांगतो ड्रायव्हर म्हणजे रिक्सचं दुसरंच ना. नाही गाडीवर गेलेत. चालतंय मग. बरं जात तुम्ही असे गेल्यावर ते शिवे नाही घालायचे का मला? नाही ते आल्यावरतीच येतो. या चहा ठेवते. नाही नको राहुल आल्यावरतीच येतो. आव या चहा नाही पाणी तर घ्या सांग. या
बसेल मी पाणी. क्या पाणी? सुरळे चाललंय ना राहुल जा, म्हणजे ट्रिपवर भेटतात ना. हा सुरळे तर चाललंय, तुम्ही असल्यावर काय काळजी आहे काय? माझ्यापाशी काय जावं, जे काय करतात तेच करतात ना. हा पण तुम्ही पाठीमागं उभा असल्यामुळंच ना. चल तर येऊ का? लग्न झाले माझं. नाजी अहो काय दाजी, परत तुम्ही काय बोललच नाही. अहो मनीषा नको म्हटले, आणि एक टेम्पो असताना कशाला इकडे तिकडे पळायचं म्हणते. अहो बायकांचं कुठं ऐकायचं असते का? उगं तोंडाला येईल ते बोलत बसतात. माझं ऐका, घ्या आपली गाडी. अहो मनीषा नकोच म्हटले, आणि मला बी तसंच वाटायला लागले. तुम्हाला तसंच वाटतं म्हणले अहो, नक्कीच माझ्याबद्दल काहीतरी वाईट बोललेलं दिसते. अहो नाही तसं काय नाही, पण नको ना उगंच कशाला धरसोड. ठीक आहे आता काय, तुम्हालाच नाही म्हणायचं मी खायला जबरदस्ती करू, आहे का नाही. मी चांगल्या मनाने मदत करणार होतो तुम्हाला. तुम्हाला एक कळतं आहे का, अक्षा एवढी उपरती का करतो कशामुळे? जाऊ देव दाजी. ऐका दाजी म्हणताना सांगायचं ना वय. मी सांगतो पण कोणाला काही बोलू नका, आधीच नाव खराब झालंय माझं. अक्षान लालीचं लपड होत, आणि मला वाटतंय अजून बी चालूच. कसं आहे माहिती का, कोण कोणासाठी एवढं करत आहे? अक्षा माझाच, लाली माझीच, कोणाला सांगायचं? एवढं तोंड ठेवून गप बसायचं. काय बघा दाजी, लग्नाआधी भेटले असते ना तुम्हाला, लग्न नसतं करून द्या. ठीक आहे येऊ का, पण कोणाचं सांगू नका. टेन्शन घेऊ नका, माझी गाडी आहे. तुझ्या मनामध्ये अजून भीती नाही तर कशाला मला एवढं जवळपण दिलं असतं? तिचा नवरा घरात नसतं ना मी, तिने मला घरात घेतलंच नसतं. अक्षया काय झोप लागत नसती लाले, कशाला एवढा उशीर केलास? लग्न जरी झालं असतं ना तरी तुला उचलून आणली असती. फ्रेश होऊन घ्या, जेवायला वाढते. काय हो फ्रेश होऊन घ्या ना. भूक नाही मला. बाहेर काय खाल्लं होतं का? मग भूमी तसलं काय नाही, मी पण नाही जेवलेली, माझ्याबरोबर जेवा थोडं. नको मला खातो. तुम्हाला नाही खायचं ना, मग मला बी नाही खायचं. आकाची गाडी परत करतो, मी बघतो आपली. आता एवढं सगळं चांगलं चालू असताना मध्येच काय बरं आहे? नको आपल्याला त्याची गाडी. मला वाटलंच होतं काहीतरी झालं असं, आल्यापासून तोंडावर 12 वाजलेत. काय झालंय, का नको म्हणताय? नकोच रे त्याची गाडीच नको आपल्याला. कोण आहे आकाश? आपल्याला काय मदत करतो? गाडीचा एक पैसा बी घेतला नाही, आकाशासाठी एवढे उपकार करतोय का? ह्या जगात थोडीच चांगली माणसं असतात, आणि कुणी कुणावर उपकार करत नसते. आता आपल्याकडे पैसे आल्यावर आपण देणारच आहेत की? नकोच ना पण त्याची गाडीच नको आपल्याला. तुम्हाला काय करायचं आहे ना ते करा, मला काय सांगू नका. आणि त्या आकाशला बी काय सांगायचं आहे ते तुमचं तुम्ही बघा.
त्याला काय सांगाय, तो कोण आहे? त्याला गाडी देऊन टाकायची तर. अहो ह्या गावात बिले थोडी माणसं आहेत चांगली जी मदत करतात. आता तो आहे गावातला, करतोय मदत म्हणून घेतली. खरंच गावातला आहे? एवढ्या गोड चेहरा मग तिकट का ग? म्हणजे नेमकं काय म्हणायचं तुम्हाला? तुझं आणि ते आकाचं लपड आहे ना, मला माहिती. कोण म्हणलं तुम्हाला? तुला काय वाटलं मला काही कळणार नाही? तुमचं लग्न आधीपासून चालू होतं, मी काय तुमच्या मध्ये येणार नाही. आणि मला असंही मन मारून जगणं आवडत नाही, आणि तू बी नको मार. असं काय बोलताय तुम्ही? अहो असं खरंच काय नाही. आता जे बी काय आहे ते तुम्हीच आहेत माझे. हा लग्न आधी होतं पण आता खरंच असं काही नाही. हे बघ, तुला जर माझ्याबरोबर राहायचं असेल राहा, नाहीतर जायचं असेल जा, मी काय तुझ्या मध्ये येत नाही. बघ असं काय बोलताय तुम्ही? लग्न झाल्यापासून तुम्हाला असं जाणवलं का की माझं तुमच्यावर प्रेम नाही म्हणून? अहो ह्या लालीने लय जीव लावलाय तुमच्यावर. ज्या घरात लग्न होईल त्याच घरातून मैत निघन अशा संस्काराची पोरगी आहे मी. तुम्हाला नको असेल ना तर तसं सांगा. एवढंच ओळखलं का तुम्ही मला? आणि असे गावात चर्चा होती ती? अहो तसं खरंच नाही काही. कसं सांगू तुम्हाला आता? हे सगळं कोणी केलंय ना मला चांगलं माहिती. त्यांनी काडी टाकली ना त्यालाच काडी लावित असते मी आता. हा चप्पल कोणा उघडते का? कळत का तुला? लावलीस ना काडी माया संसाराला? सोड. हे जोर आहे ना, एखादा खोली दाखवला असता ना नमलो असतो तुला. काय दाखवलं काय होणार का? पेरलास माया नवऱ्याच्या मनात विष. बरं वाटलं असं तुला आता? आवडीचं काम करायचं असं ते माघार घेणार आहे का? काय घोडं मारलं मी तुझं? हा कमाय माग लागलास? एकदा तरी चांगलं बोलली का? हा सदान कदा वाकड्यात चिरले. एकदा जरी चांगलं बोलले असते ना ह्या संत्याने ढुंकून बी बघितलं नसतं तुझ्याकडे. हा तीच तिडीक डोक्यात गेले आणि सदान कदा त्या आकाशला चिटकून बसले. तू नीट बोलायच्या लायकीच आहेस का? असं वाटतं ते भोपळा कसं टाकून चिडतात असं तुझा गळा तिडावा. चल काय करा शकत नाही, चल निघ इथून निघ. तू असं मरत नसतो बघ, किडं पडून मरशील की नाही माझ्या नादाला लागू नको. असं नाही बघितलं तर या आधी कधी असलं काय आलतं का डोक्यात? अगं मला तरी खून आहे गं तुझ्याशी, पण तुझं जर माझ्या मागं असं चाललं असेल आणि तुला माझ्यासोबत राहायचं नसेल त्याला मी तरी काय करणार ग? तुमच्याशिवाय माझ्या सगळ्याला काहीच अर्थ नाही. अगं मी बी हलक्या कानाच नाही दुसऱ्याचं ऐकत बघ. तुझ्याशिवाय नाही राहू शकत. मी पण नाही राहू शकत तुझ्याशिवाय, पण समजा पुढे जाऊन जर आपण वेगळे झालो तर? असलं काही बोलत जाऊ नको. तू जर माझ्या आयुष्यात नसला ना तर मी पण नाही राहणार या जगात. असं काय बोलायला लागली तू? अरे तू माझीच आहे आणि मी पण तुझाच आहे. कोणा असलं वेगळं व्हायचं बोलत नको जा. बर बाई नाही होत. माझ्याबद्दल तुमचं तेच साठ वागणं इथं आल्यापासूनच झालंय ना. माझ्यामुळे तुम्हाला लय त्रास झालाय. आता मीच तुम्हाला सांगते, आपण कुठे बी जाऊ पण इथं नको राहायला. मला माझा संसार सोडून दुसरं काय बी नको. तू म्हणशील तस. साला थट टाकून निघून गेली रे. आणि मी
गाडी न्यूट्रल करून त्याची वाट बघत थांबलो होतो. जी माझ्या मिठीत पाहिजे मिठीत आणि तिला मी दुसऱ्याच्या मिठीत बघतोय. शांत अक्षय. अरे ती माझ्यासोबत राहावी म्हणून मी एवढा प्रयत्न केला. अरे पण तरी एवढा, अरे एवढा पण प्रयत्न केला ना, एवढा पण. अक्षय दावाला आले गावात आलते ना तेव्हाच मला वाटलं होतं आता काहीतरी घडणार आहे. आणि तुला बी सांगतो मी त्याच्या मागं मागं नको जाऊ, तू बी माझं काय ऐकत नव्हता. आणि शेवटी जे व्हायचं होतं तेच घडलं बघ. अरे बाबा सगळं करायचं होतं सगळं. अरे पण याला कोण सांगणार रे, एवढं काय चुकलं रे माझ, काय चुकलं मला एवढं सांग फक्त. शांत अक्षय शांत. हो ना, तुम्हाला सगळं माहित आहे ना, मला जी तारीख धरून टाका. तुमच्याच मनावर तारीख तुम्ही धरून टाका ना एखादी. अहो आमची पुरगी बुजून जाईल, परत आम्हाला 2 वर्ष घरात काही कार्य करायचं नाही. अहो तुम्ही धरा तारीख, तुम्हाला सगळं माहिती आहे. पुढच्या आठवड्यात तारीख धरून टाका. अहो तुमच्यावरच हातात ते सगळं काय राहिलं आमच्याकडून तर समजून घ्या तुम्ही. एवढी मुलगी सुंदर आहे, राहिलं तर राहिलं. काय राहिलं सायला असेल तिथे जाऊ राहू द्या की काय राहतो. हो सहा सहा महिने आपण लग्न तयारी करू तर काही काही राहते मागं गडबडून काहीतरी राहणारच ना. आठवड्यात लग्न करायचं म्हणलं काहीतरी राहतच ना. लग्नानंतर ती आमच्या मुलीला शिकू द्या, तिची इच्छा आहे. आज लय शांत बसलायस. अते आता बोललं तर पंचायत, नाही बोललं तर पंचायत. चांगल्या माणसाने काय करावा. गप गप होय भाऊ. अरे काय बिवस जवळ राहणार त्याचे नाम किंवा बोल ना, काय बोलायचं ते आता काय एवढं बोलू नये बोलायचंय त्याला. बोला ना, काहीतरी बोलायचं होतं मला. बोला ना वृषाली. तुम्ही खुश तर आहे ना, आपलं लग्न होते. पण तुमच्या शांतपणाने मला काय अंदाज लावता येईल. तुम्ही खुश असाल नाही तर नसाल. पण मला एक गोष्ट क्लिअर करायची, मी एक ड्रायव्हर आहे आणि माझं एका मुलीवरती लई प्रेम आहे. लग्नानंतर मी तेवढं प्रेम देईन का नाही नाही सांगू शकत. आणि ड्रायव्हरने एकदा जीव लावला मग जीवच लावला. मन मोकळा स्वभावाचा माणूस आहे, त्यामुळे तुम्हाला खरं सांगू वाटलं सर. आणि कधी गाडीला अडचण असला तरी अंदाजाने गाडी चालवणारा माणूस आहे. आणि सध्या रिवर्स घर चालू आहे, पण तुमचं जर सोबतीचा जर हातामध्ये असेल तर आपण जोडीने टॉप गिअर टाकू. मग आता तुम्हीच ठरवा माझ्या सांगा लग्न करायचं का का. तुमचे पैसे, गाडीची चावी. पैसे? आणि मी कधी मागितले पैसे? आणि गाडीची चावी का जाता?
ह्यांना बँकेतून दुसरे ऑफर आले ना, कायमचं जाणार आहे आम्ही तिकडे आता. आकाश खरंच थँक्यू, परत कुठं भेटलो ना नक्की भेट. तुम्ही लय मदत केली, खरंच आभार. परत एकदा माझं प्रेम मायापासून लांब चाललंय, माझं नसं झालंय, डोळ्यासमोर तर राहिलं असतं. मी माझ्या मनात तशी समजूत घातली, तोपर्यंतच माझं प्रेम मायापासून लांब गेलं. लाले गेलीस ना बरं झालं, पण परत आता काय मायासमोर येऊ नकोस. जरी आलीस तरी तुझ्या मनात असू किंवा नसू, मी माझं प्रेम मिळवणारच. त्या देवाला पण माझ्या प्रेमा पुढे आणि माझ्या जिद्दी पुढे चुकावंच लागलं, म्हणून तू आज माझ्या बाजूला बसलीस. जी गोष्ट आपली असते ते आपलीच असते, कितीही लांब गेली तर ते आपल्याकडेच येते. आणि तुझी शेवटी तुझ्याकडे चाल. आता फक्त एकच इच्छा आहे माझी की आता मला सोडून लांब जाऊ नको. नाही ना जाणार लाली, बोल ना, नाही ना जाणार. अशी कशी येईल बरं, ती तर कायमचीच गेलेली. आके आता यालाच सांग रे, लाली नावाचं कोण नव्हतं आणि नसणार पण. बघच त्या लालीच्या नादामध्ये गडवाय. चालता बाय. खरं आकाश लय लवकर आलास. हा कुठलं आहे आज? आज आळे फाटा किंवा निघून निघत राहील. चालतंय निघत, चला मग. हा चालेल, चाल लावतो. पण मग पटकन. हा धरा गाडी. चालतंय लावतो गाडी. हा चालेल, चाल चालतं भाऊ का. हॅलो ऋषाली बोलतीये. बोला ना. आवाज आवाज घालून नका बोलू. बघू पुढं बोला. है का परत तसंच होय ना हळूहळू सवय. का फोन केलता? 29 तारीख लग्नाची फिक्स केली. हा माहिती आहे की काय काम होतं नाही सांगितलं. काम तसं काहीच नाही, सहजच केलता फोन. बरं ठेवू का फोन? ऐका ना, ते मैत्रीण म्हणाले 8 दिवसांनी लग्न आहे, लग्नानंतर अवघड नको जायला, दोघांमधलं बॉन्डिंग वाढावं म्हणून केलता फोन. बरं ठेवू का, मला गाडी भरायची आहे. ठेवतो. हा ठेव ठेव. कुठे गेला होता? एक ट्रिप होती, तीच मारा गेल. तो कशाला? तुला म्हटलं लग्न आलंय जवळ, घरी बसला तर काय होईने काढता दिवस. अगं लोकल ट्रिप होती म्हणून गेलतो. का जरा मोठ्यांसारखं वागावा, नवरदेव होतोय ना आता. काय आता मी काय बार काय काय मला कळत नाही का तेवढं. तू पण करायला लागली सर, येड्यासारखं नको करत जाऊ. मोठा झालं तरी सांगावं लागतं तुला. भाऊजी मुलीच्या घरी जायचं होतं, साखरपुड्याची हळदीची लग्नाची शालू द्यायचं होतं. हा तुम्ही नाही तर संचार पाठव. हा नक्की. काय काळजी करू नका, नाही गोळवणार. हा काय अडचण नको यायला परत. काय संचार पण आलाय. आला भाऊ. काय नाही मुलगी कपडे द्यायची होती. हा मी नसतो जात, 2-2.5 तास लागतात, एक तर गाडीत पेट्रोल नाही. असं काय येडवणी करतो भाऊ, खरंच पैसे नाही तो. मी देते बाबा पैसे. नाही तुझ्याकडनं पैसे. काय नाही होत, धर जा.
भाऊ तुम्ही पायाला दम तरी देताय काय? सारखं काही ना काहीतरी सांगत असताय ना आणि सर काही याला बसलेलं दिसत नाही भाऊला. द्या जातो ये लवकर ये जाऊन. हा येऊ का नाही? हा ये ये जाऊन ये लवकर. हा लवकर म्हणजे आता संध्याकाळ होईल. काय मी सांग गणेशा तुमचीच नेतो गाडी आता. हा ने पण लवकर येऊ का नाही? हा ये ये तुला यायचं नव्हतं तर कशाला नाही म्हणत होता रे? अरे बोलायचं असतंय तस नाही तर नानीने पैसे दिले असते का? नानीने जरी पैसे दिले नसते ना तर भाऊने दिलेच असते की. अरे कुठलंही काम फुकट नसते करायचं, मग घरचे असू नाही तर बाहेरचे असू, समोरच्याला कामाची किंमत राहिली पाहिजे रे श्याम. फुकट नाही करायचं काय? बरोबर आहे तुझं. हा मग हा पण ते जाऊ दे, ते आकाश एकदाच गेला असेल सासरवाडीला त्याच्या, आपण सारखं सारखं जातो आणि छोट्या छोट्या गोष्टीला जातो. हां मला असं वाटायला लागले आपण तिथलं जावंच चालू आहे. हां तुला म्हणलं ना तो संध्या कुठलं काम फुकट नाही करत, काहीतरी कारण असते म्हणून तर भाऊ म्हणले तर एका पायावर तयार घालून जायला. काय कारण आहे सांग की? जाऊ दे रे श्याम भाऊ आहे ना मी तुझा, सांग की? आयला नुसतं गोचेडागत चिकटलंय राहू नुसतं. तुला सांगावंच लागतंय बरं ऐक. अरे अक्षयच्या ज्या पोरीबरोबर लग्न ठरलंय तिची मावशी आणि सुत जुळलंय म्हणून तुझं आणायन वाढलंय रे. या रेड्याच्या नाकात येसन घालणं काय सोपं आहे होय? नाही म्हणजे तुला सांगणं आवड येते. अरे ते अक्षयचं जमलंय आपलं बी भलं होतं तर काय अडचण आहे का? नाही बरोबर आणि संत्या तुला माहिती आहे एकदम खुलून जगणार आहे भाऊ. अरे प्यार हुआ गिरार हुआ अगं भाई तुझ्या. नमस्कार दे रे ते नानीन दिलं तर त्या हळदीची साडी साखरपुड्याची साडी लग्नाचं शाल म्हणले उचल दाखवा. नाही आवडलं तर मग तुमच्या निवडीने घ्या असं सांगितलंय. पोरीला आवडल्या पोरी कुठून दिसले तर बस झालं. आवडली नसती त्यांनी पाठवलं म्हणल्यावर नक्कीच आवडली. बाकी लग्नाची तयारी कशी चालली? अहो एकदम भारी चालली, लईच घाई झाली दिसते वाईट का? चालं येऊ का मग? चाय घेऊ ते लांब जायचंय परत मग आलं तर. हा तसं लांब जायचंय येऊ. थांबा चहा झालाय चहा घेऊन जा. काय नको दाजी, एकदा झालं ना, एकदा झालं ते 6 महिने टिकलं नाही, 6 महिन्यातच घरी आणि एकदा बट्ट लागला म्हणजे लागला. चांगला मुलगा बघा करून टाकू तिचं पण लग्न. हा एक पोरगा बघतो बघा बरं येऊ का लिलाम जायचे. हा नानीला तसं सांगा बरं फोन करून. हा साड्या ते दिले येतो. हा चला येऊ का. अरे अक्षय लग्न नाही नाही म्हणून तू लग्न करायला लागलं की? आता काय करतो भावडे, आता घरच्यांनी बघितली जबरदस्ती करावं लागते. आणि मग लालीचं काय? आणि ती तर तुला लई आवडायची की? तुला आता अशी लाद घालीन ना मी, सगळं माहिती आहे तरी कशाला गिरावतो रे? मजा केली रे अक्षय, मजा केली. बरं ऐक आता परत दुसरीकडे कुठं भटकू नको बरं का, जे ठरतं ते एकदम योग्य ठरतंय. काय मग अक्षय 29 तारीख फिक्स ना? काय धरलंय आता चाललंय 29 तारखेच. अरे फिक्स आहे म्हणजे भाऊ 29 तारीख फिक्स आहे, त्या दिवशी निसतं धिंगाणं घालायचं आहे. हा काय मग कुठलची पोरगी? पोरगी नगरची. मग घरच्यांनी पाहिलं का तू? नाही बाबा घरच्यांनीच बघितली. हा काय बरं झालं बाबा घरच्यांनी पाहिले, उगस
आपण बघायचो ना आयुष्याला लागायचा घोडा. घोडा लागायचा म्हणजे अरे पद्धतशीर घोडा लागते आयुष्याला. होय अक्षय चल. हॅलो. रूपा. रूपा नुसतं हू हू करते, समोर नाही बोलायला मिळत. निदान फोनवर तरी बोल की. काय बोलायचंय आता? आहे का उगा आडमुठ्या गत करू नको बरं, सगळं कळतंय तुला. अहो नाही, खरंच नाही. गप गा, सगळं माणसाला कळत असतं. उगा आव्हानायचं माणसाने. जाऊ दे बाबा, तुम्हाला सांगितलेलं कळतच नाही, ठेवते मी. अगं 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 नाही 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 कळत तुला. बस सांगतय माणूस तर. पण खरं सांगू का, तू आली आणि पुढे त्याला काढीचा आधार मिळाला बघ, नाही तर माझं जीवन असंच चाललं होतं, जगणं काय असंच चाललं होतं. पण आपल्यात कुठं तसं काय? नुसतं बोलायला बी तसं लागतं बघ. आणि तुया मनात नव्हतं मग मला नंबर काय दिला मग. बरं जाऊ दे, ठेवते मी. बरं ठेव, पण दाजीला सांग संत्याचं माझं लग्न होणार आहे म्हणून. हा सांगते. संत्याच माझा दगड होणार आहे. ठेव. ठेवते. रूपा. अर्पी त्याला हे कोणाचं घर आहे पण मरते त्याच्या आईला. रूपा काय रे अक्षा, भावड्या सांगत होता कशाला स्वतःला त्रास करून घेतो रे. सोने अरे 7 वर्षाचं प्रेम होतं रे, डोळ्याचं बर आपलं माणूस परक होता आणि बघितलंय रे. काय प्रेम प्रेम लावलंय रे, या जगात कोण प्रेम करतच नाही का? अरे करत असतील. अरे पण माझं प्रेम, अरे माझ्या स्वतःच्या हाताने तिच्या नवऱ्याच्या हातामध्ये दिलंय. अरे कवर प्रेम प्रेम प्रेम, प्रेम सोडून तुझ्या आयुष्यात दुसरं आहे का नाही का? हे झाटलंय रे, तिकडे करतो ना डेअरीमध्ये काम. अरे ते आधीच भावड्या डोक्याची आई बहीण केली आणि त्यात तू नको अजून भर टाकू. तुला काय काढायचं रे प्रेम? अरे डेअरीमध्ये काम आलं होतं रे, तिथं पण झालं होतं मला एक प्रेम असंच. काय सांगू तुला, रोज सायकलीवर जायचो रे तिला घ्यायला, सोबत जायचो कामाला, तिच्या घरामागं गपचूप जाऊन लपवायचो आणि मग ती हळूहळू तिथे यायची रे, तिथून सोबत जात होतं आम्ही. अरे एका डायबेत जेवायचो रे, ती माझ्यासाठी रोज नवीन नवीन भाजी आणायची. जेवतं जेवतं ठसका लागला ना ठसका, तिची स्वतःच्या हाताने ती मला पाणी पाजायची रे. आणि तू काय सांगतो, अरे तुझ्यासारखा दारू नाही पीत बसलो, स्वतःला सावरले रे घरच्यांच्या तोंडाकडे बघून. आणि तू म्हणतो मला प्रेम कळत नाही काय? अरे जाटू प्रेमापुढं आहे का नाही दुसरी दुनिया? अरे त्यो भावड्या सांगतो मी सांगतो, आम्ही काय जखमारा सांगतो का? अरे आईकडं लक्ष दे रे, ती जन्मदाती माऊली तुझी, आ जग लक्ष दे जरा. अक्षा सिर सलामत तो पगडी 50, ड्रायव्हर आहे ड्रायव्हर, ड्रायव्हर कधी हार नाही मानत. सगळं संपायच्या आधी सावर स्वतःला. अरे सोन्यान धावड्यासारखी माणसं आहेत की तुझ्यासोबत? वहिनी, ओ वहिनी. भाऊ नाही ती करत, सोन्याचा मावशीकडे गेली. कधी येणार आहे? येईन थोड्या वेळ. काय झालं बोला मी. काही नाही अरे, शेजाऱ्यांनी काड्या घातल्यात, पुढच्या आई बापाचा फोन आला होता, ते म्हणते पुढचं लग्न नाही करायचं, पोरलं फुडे पाहिजे, हां तुकडा नाही येतात. अरे असं ऐकलं किती टेन्शन येतं रे. तरीच म्हणलं अजून माझ्या लग्नामध्ये एक बी अडथळा कसा अजून आला नाही. अरे काय करायचं नेमकं, लई टेन्शन आले मला. भाऊ तुम्ही काही कमीपणा घेऊ नका, ते मानत्यांना लग्न नाही करायचं, मला बी नाही करायचं लग्न. हे जर कोणाचं बी सांगण्यावर ना असं वागत असत्यान तर आपल्याला बी नाही संबंध ठेवायचे यांच्याबर. चांगले संबंध असेल त्यांच्यावर बघा. अक्षय असं काय करू नको. हॅलो. हॅलो. आधी सांगितलं होतं तुला सगळं, मग कशाला नाटकं केली? तुम्ही काय बोलताय, काहीच कळना. नव्हतं करायचं लग्न तर बळजबरी कोणी केली होती? अहो खरंच काय झालंय मला काहीच कळना. लग्नाची तारीख धरून असू केलं का आमचं? चिडू नका, काय झालंय ते मला आधी कळू तर द्या. तुझ्या बापाला काय कोणीतरी काहीतरी सांगितलंय मग तू बाप लग्न मोडायला लागलाय. आमचे पप्पा असं करणारच नाही, फोन ठेवा, काय झालंय ते मला आधी कळू द्या. असं दुसऱ्याच्या बॉलवरती विश्वास ठेवणाऱ्या माणसांचा मला पण नाही संबंध ठेवायचे. अहो ऐका ना, करा तिकडे तुम्हाला काय करायचं ते.
ऐका ना, मला काय लग्न नाही करायचं आता, ठेवतो। अहो ऐका ऐका ना, डा 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 तुझ्या रूपा रूपा। पप्पा पण तुम्ही हा लग्न मोडण्याचा निर्णय का घेताय? आणि आपण किती फोन केले मग का नाही आलं ते पोरग? त्याला फोन का उचलला नाही? हा लहान तोंडी मोठा घास घेते, पण तुम्ही एकदा परखून बघा त्यांना। आता मी तर फोन केलाय, तू बघ करून। मला तर वाटतंय बाई ती पोरग व्यवस्थित वाटत नाही मला, बघ तुझ्या विचारात तुला कसं वाटतंय ते। फोन उचल यायला काय लिहिलं? आम्हाला अजून ती पोरग पटत नाही। माझ्या मनात ते आहे। बघ मग नाही तर मग पुन्हा आम्हाला म्हणते तुम्ही काय अटोल केलं आमच्या असं। आम्हाला पोरग व्यवस्थित वाटत नाही बघ। मग बघ तुझ्या मनचा काय विचार येतो काय? काय हो सारखं सारखं फोन करताय? माणूस फोन उचलत नाही म्हणलं कळत नाही का फोन करायचा नाही? अग तू लगेच उचलते ना, आणि आता नाही उचलला म्हणून मग केला दोन तीन वेळा, त्याला काय होतंय? बरं बोला काय बोलायचं होतं? काय नाही आपलं सहज केला होता। काय काम नव्हतं ना मग ठेवा। हॅलो हॅलो ठेव का? म्हणजे आज काय तरी वेगळीच वाटायला लागली, काय झालंय का? काय नाही झालं, परत फोन करू नका। सांगितल्याशिवाय कसं कळायचं का? आणि परत फोन करू नका म्हणजे? अहो तुमच्या भावानी लग्न मोडलंय, जे काय जुळलं होतं ना ते सगळं संपले आता, आणि परत तुम्ही मला फोन करू नका, ठेवते मी। हॅलो रुपे रुपा हॅलो, ह्याच्या तर आईचा किडा आहे अक्षयच्या, सोडत नसतो यायला आता, त्याचं बी तोडलं आणि माझं बी तोडलं, आईला कधीच्या काळातनं जुळलं होतं। हट। हॅलो। हा बोल। तुमच्या गावातली माणसं आहे तुमचं चांगलं बघत नाही, त्यांनीच मम्मी पप्पांचे कान भरवले। आमच्या गावातले? आमच्या गावातलं कोणी असं कान भरवणार? मनीषा म्हणून बाई आहे, तुमच्या गावातच राहत होती वाटतं, तिनेच सांगितलं आहे तुम्ही व्यसनी आहात, तुम्हाला बायकांचं नाद आहे, गावातल्या लाली नावाच्या मुलीसोबत तुमचं लपडं आहे, अजून बरंच काही काही सांगितलं आहे म्हणून मम्मी पप्पा चिडले। लपडं नाही, प्रेम होतं माझं लालीवरती, आणि हे सगळं तुला आधीच सांगितलं होतं मी। अहो माझं काही नाही हो, मला सांगितलंय पण ते मम्मी पप्पांचं, पण ते झालंय आता सॉर्ट। झालं असं सगळं सॉर्ट, पण आता मला नाही लग्न करायचं। अहो असं काय बोलताय तुम्ही? तुझ्या घरच्यांनी असं वागून माझ्या मनामध्ये थोडी फार लग्नाची इच्छा राहिली होती ती पण मारली, आणि तूच काय मला कोणासोबतच लग्न करायचं नाही, ठेवतो फोन। चला काय चाललंय काय कळलं नाही, अरे माझं लग्न होतं ते बघवा नाही तिला, अरे जर एवढंच वाटत होतं ना आता सोडायचं नवऱ्याला मग, अरे तिला आली अरे त्या ऋषलीच्या घरी जा सांगती, अरे त्यांच्या नजरेमध्ये वाईट केलं मला, अरे गिरीजा जा ना। अक्षय काय तुझं नशीब पालतं रे, आणि मला तर असं वाटतं तुझं कधी चांगलं बी व्हायचं नाही बघ। आता चांगलं हो असं वाटत नाही बी, तिला आली कशाला सारखी माझ्या आयुष्यात घुसती, अरे मी त्याला विचारायचा प्रयत्न करतोय, कुठं ना कुठं माझ्या समोर जिती। अक्षय ती लाली आहे ना तुझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी पर्वती बघ, आणि मला असं वाटतंय तिला तुझं चांगलं झालेलं पण काय बघवत नाही। माझं कसं झालं माहितीये का? ब्रेक फेल झालेलं गाडी सारखं, जसे चालन तसंच मी चालतोय। अक्षय अरे काहीच गरज नव्हती बघ त्याला आलेल्या ऋषलीच्या घरी जायची, आणि तुझ्याबद्दल असं काय बी सांगायची, आणि मला काय वाटतं माहितीये का त्याला आलेला नेहमी तुला लढतच बघायचं आहे बघ अक्षय, पण मी काय सांगतो तू लग्न कर, आणि तुझं लग्न झालं ना की तू ऋषली बरोबर सगळं फुंकर घालणार, आणि तुझं कसं सगळं नीट होऊन जाणार बघ। अरे सगळं खरं रे, मला फक्त एकदा एकदा लालीला भेटायचं आहे। शेवटी पालत्या घडव पाणीचे काय करतो रे ए काय प्रॉब्लेम आहे रे तुझा? तुझा काय प्रॉब्लेम?
आला उडत्या बोलायला लागलायस ते लग्नाला काय नाही म्हणायला लागला तो माझा प्रश्न आहे तू काय रे अरे म्हणजे तुझं चांगलं व्हावं असंच वाटतंय ना तुझी बायको आली खायला प्यायला अन्न पाणी सगळं हक्काने मागता येणार म्हणून म्हणलं ना आणि तू कधीपास मला चांगलं बघायला लागलं अरे तू कसा आहे ना चांगलं माहिती आहे मला अरे खरंच बाबा म्हणून तर इथं आलोय ना तू लग्नाला का नको म्हणतोय ते बघायला काय काय झालं का नाही म्हणतोय तू पाहायस कसा मी वागलास ना तरी तुला सगळं माफ आहे अरे तू भाऊ आहे रा माझा अरे आता मी तुझा काहीतरी स्वार्थ असणार आहे म्हणून तू इथं आलायस अरे माझं काय त्याच्यात तू लग्न व्हावं असंच वाटतंय ना मला तुझं असं तर रे काय पण मी लग्नाला तयार होतो ना आणि मग अरे तिला आली तिच्या घरी जाऊन काय बी सांगती अरे मी लग्नाला म्हणलंच नाही अरे ते आई वडील त्याच्या नाही मानलं ते लाली आणि ती तिकडे कशी काय ते काय बरं माहीत ना पण ती तिकडे गेली ती बरं असं बरं दिवस चौकात नको दारू पिऊ धरला जा ऐ आईची लाली त्याच गावात माझा जन्म झाला ना म्हणून माहिती आहे मला सगळं बरं झालं तू लवकर सांगितलं होऊन गेले आम्ही काय केलं असत आम्ही तर लग्नाच्या गडबडीत होतो हा मग काय झालं असतं पोरीच अहो आता वृषाली माझ्या बहिणीसारखीच आहे म्हणून सांगितलं मग आमच्या पोरीचं वाटलं तू सांगितलं आम्हाला चांगलं झालं बस आता चहा पाणी घेऊन जा तशी नको जाऊ बोल का भेटायचं होत अशी का वागली कशी सगळं माहिती आहे तुला गेली ना माझ्या आयुष्यातून कशाला डोळा करती तू मला इथं बोलवले मी नाही त्यामुळे कोण कोणाच्या आयुष्यात डोकावतंय ना कळलं पाहिजे वृषालीच्या घरच्याला काय बोलली का लग्न मोडलं त्यांनी कोण वृषाली मी नाही ओळखत कशाला कोण बोलती सगळं माहिती आहे मला तू काय ना केलं लावू नको आणू सांगितलं मी तिच्या आईवडिलांना माझ्या मनात आलं केलं मी का केलं ते विचारतोय मला चांगलं झालं बघवत ना तुला तुझ्या चांगल्यासाठीच केलं चांगली नाही ती मुलगी ती चांगली नाही तू चांगली आहे का चांगली नाही तर नाही बस तुला माझं एवढंच चांगलं वाईट कळलं असतं ना तू माझ्यासोबत लग्न केलं असतंस ते माझ्या हातात नव्हतं तेव्हा मग आत्ता आहे ना मग ये नवराला सोडून माझा नवरा येईल जाते मी लोक काड्या करतेत लग्न मोडवितेत मग काय करायचं आम्ही तुमच्याकडे आलोय तुम्हीच फोनवर म्हटले तुम्हीच आता यांचं त्यांचं ऐकता मुलीला कोणी काय सांगितलं तुम्ही ते ऐकता मग आम्ही नाही ऐकत पण अहो चार लोक काड्या घालणारे असतात तेच म्हणून घालायचं नसतं आपण आपल्या पद्धतीने चालायचं असतं झाले गेले विसरून जाते आपण आपल्या पद्धतीने कार्य ओळखून घ्यायचं तुम्ही लोकांचं ऐकू नका हे ती तारीख धरून टाका हो चालते ना म्हणून चालेल झालं गेलं विसरून जा हे त्या तारखेला लग्न धरा चालेल भाऊ मला नाही करायचं लग्न नाहीचा पाड लावू नको गप राहायचं रुपा रुपा सगळं गैरसमज झालेला तो माझ्या भावाने नाही तुला दहाजीनेच लग्न मोडलंय आता झालंय बघ सगळं नीट मला माहिती आहे सगळं जावं बरं तुम्ही आता एवढं लांब त्यासाठी आलो ना मला हाकलती का हाकलत नाही हो पण जावं तुम्ही बरं आता करशील का नाही लग्न मग आता अक्षयाचं नृशालीचं पण ठरलेल्या तारखेलाच होते ना लग्न अहो आपलं बघू नंतर आधी यांचं उरकू द्या आणि जावं बरं तुम्ही उगच बघन कुणीतरी असं माझ्या माग माग नका येऊ अगं बघू दे की आता आपण दोघं बी एकाच घरातले ना बघणाऱ्याला कुठं माहिती आहे की आपण एका घरातले उग कुणी बघितलं तर तुमचं काय नाही हो मला नावं ठेवतील जा बरं तुम्ही बरं मग असं एकटं नको फिरत जाऊ कुठं बस बरं गाडी मी सोडतो तुला काय गरज नाही आले आता घर आणि आता जा बरं तुम्ही उगत आई निंद आजींनी बघितलं तर मलाच ओरडतील पण तुझ्या मनात आहे ना नक्की हा तुम्हाला मी नंतर सांगते आता जा बघ बरं का धोका देशील संत्याने जीव लावलेलं रुपा अरे रंटाड 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 तुम्हे जो पसंद है।
तुमची परिमाना भाऊ दोन बिअर आणो. सांगते तू मग तू तिथं मी घाबरली काय मला बघून. तुला कसलं घाबरू, तू काय वाघ आहे तुला घाबरायला. ए बाई वाघाचे वाघ भले भले घाबरतात आपल्याला. आणि असं मी तुला शोधत होतो. कशाला? कशाला म्हणजे त्या आकाशच्या सासू सासऱ्याला काय बोलली का, त्यांचं लग्न मोडलं होतं आणि सोबत माझं बी झालं. जाऊ आता. हां नवरा पुरा नका तुला. हां नसल पुरत तर सांग तू आक्या नाही ना तर मी आहे कधी बी आवाज दे. सांग त्या नीट बोला. तू असं वागतो ना मग तुझं कधी नीट होत नाही. हां नीट होत नाही मग कायला मध्ये मध्ये करते का. हां त्या रूपाजन मा तुटलं ना तुला सांगतो मग. असं बोकांडी बसल ना मग विचार कर कसं दिसल ते. आयला मध्ये मध्ये येते नुसती. पाहुण्यांना जर समजलं ना मुलगी लग्न आधीच मुलाला भेटायला गेली तर लई नाव ठेवते. नव्हतं यायचं ना मग. तो झालेला गुंता मिटला हे सांगायचं होतं. तुम्ही रागात फोनवर बोलला म्हणून तुम्हाला भेटायचं पण होतं. तुम्ही दारू पिलात? डोकं टाळ्यावर नसलं कधी कधी घेतो. दारू पिणं चांगलं नसतं आणि डोकं जागेवर नसलं तर कोणाजवळ मन मोकळं करायचं म्हणते. हे असलं पिण्याची गरज नाही येणार. तुम्ही दुसऱ्याबरोबर लग्न करा, मला नाही करायचं लग्न. मी कुठलाच विचार न करता इथं तुम्हाला भेटायला आले कारण मला तुम्ही आवडतात. तुमचं साधे सरळ पण आवडतो म्हणून तुमच्याबरोबर लग्नाला तयार झाली. मी आता लग्न करू का नको या मनस्थितीमध्ये नाही आहे. चांगल्या मुलीचं वाईट होऊ नये असं वाटतं मला. वाईट नाही हो, चांगलंच होणार. तुम्ही नाही नका म्हणू. तुम्ही माझ्यात नका अडकून राहू. माझ्यापेक्षा चांगला मुलगा भेटून तुम्हाला. मला वाटतंय आपलं लग्न व्हावं पण बघा तुम्हाला वाटतंय तसं करा. अरे अक्षय अरे भास्कर किती पितोय अजून एवढी पण पिणं चांगलं नसतं रे अक्षय. वाईट नाही रे ही पण चांगलीच आहे. कधी पण पी तेवढीच नाशा जाणार दर येतो पण. अय नको मला. अरे अक्षय अरे आधी पण आपण पेतोच की अरे पण लागा तुला दिवस कळाना रात्र कळाना आणि तू पी म्हणलं की लगेच मी पण प्यायची का. अरे आणि तिला आली अरे लग्न म्हणून म्हणती ती पोरगी चांगली नाही. अरे हे सगळं करून ती अजून माझं प्रेम करते दाखवते का. अक्षय तू ना गुर फटलाय त्याच्यामध्ये आणि तिला आली तुझ्या समोर जरी आली ना तर तू लगेच पगवतोय. अरे अक्षय तुला एक सांगू का अरे मग तीच तुझ्या मनातून जाय नाही जात. खोटं कशाला बोलू, लाली माझ्या मनामध्ये कायमची असणार आहे. अरे जवळ नसली म्हणून काय झालं, आजूबाजूला तर आहे ना. अरे हेच बास कर आधी ती ऋषाली तुझ्यावर जीव वाजून टाकती आणि जी नाही तिच्या मागं लागलाय का तू. बावड्या ती ऋषाली चांगली मुलगी आहे रे, तिने खरंच दुसऱ्याबरोबर लग्न करावं. अरे हेच बंद कर. लालीची आठवण आली ना की हिची पण आठवण येते. काय बोललं तुला दिल बरा असतो कटकट तुझ्या ही आई घाली फक्त मी लांब जाणार आहे घरी काय पिचा थोडा नाही. हॅलो आलोच. आत्ता बोलवायचं तर उद्या बोलावती.
तुझं काहीच कळा नाही बघ. तुला समजायचं म्हणल्यावरती तुझ्या मनात जन्म घ्यावा लागेल. अशीच आहे मी, कधी कधी मलाच काय कळत नाही. बरं बोल, कशाला बोलवलं होतंस? तू म्हणला होतास ना तुझ्या नवऱ्याला सोडून ये. तयार आहे मी तुझ्याकडे यायला. नवरा त्याच काय? आपल्या आनंदापुढं दुसऱ्याचा विचार करायचा नसतो. बघल त्याच तो खरंच काय? मग तुला इथं कशाला बोलवलं असत? तू दुसऱ्या मुलीसोबत लग्न करतोय हे मला पण सहन होईना. हेच पाऊल जर आधी उचललं असतं ना हे सगळं आलंच नसतं. उशिरा का म्हणून अक्कल आली ना. चल आपण कुठेतरी लांब पुणे मुंबईला जाऊ जिथं आपल्याला कोणी ओळखणार नसेल. चल मग कशाला थांबायचंय? आज नको उद्या जाऊ. नवऱ्याला जरा घोळ्यात घेते, माझं सामान आणते सगळं. उगाच कुणाला शक नको यायला ना. चालत, तू म्हणशील तस मग उद्या 12 वाजता पुलाच्या जवळ येऊन थांब. अक्षा, पाहुण्यांचा फोन आला होता, त्यांनी बोलवलं त्यांच्यात लग्नाच्या अगोदर देवाला जातात म्हणे कुठंतरी. जाऊ नये मग. बघू बघू नाही जाऊ नये. बरं बघतो बघतो नाही जाऊ नये. टवळकपणा करायचं कमी कर जरा आणि आठवणीनं जाऊ नये. दादा एक बेर आणव. हा आलो घेऊन. हा काय अजून लागत असं सांगा. एकाने काय होणार रे, अजून 2-3 आण. अरे कोण आहे बाप येताळ हे? आकाश या की बसा. बसायला आलोय. अक्का आयुष्य बसावलंय माझं या बाईनी. आकाश काय बोलतो काही कळलं ना मला. सरड्यापेक्षा पण फास्ट कलर बदलते तू जर. अरे दादा थांबू थांबून पुतळा झालो माझा पुतळा. काय लागते माझ्याकडे? म्हणजे तुम्ही आधी भेटले होते? बोळा रे तू बोळा. ही तुम्ही ऐकू माझ्याकडे आली मला म्हणजे पळून जाऊ पळून.
आकाश काही पण नको सांगू हा, तुम्ही काय त्याचं मनावर घेताय? दारूच्या रशीत काही भरवतय, वास पण येतोय कधी दारूचा? दारू दारू बरोबर प्यायला लागलोय तुझ्यामुळं, तुझ्यामुळं प्यायला लागलो दारू फक्त। सांग की खरं सांग जरा याला, तू निघ इथून, कळू दे ना याला, पण तू जा इथून, कळू दे ना, कळू देतोय नवऱ्याला। राहुल अरे मला तर फसवलंय, पण अजून किती जणांना धंदा लावलंय नी, बाहेर निघ, ढकलू नको, बाहेर निघ। माझ्याच घरात येऊन माझ्या संसारात विष काल येतो का? माझ्या नवऱ्याच्या मनात माझ्याविषयी अजिबात काय भरवायचं नाही, परत फिरकाय सुद्धा नाही माझ्या आयुष्यात। गुवाडाच लावतो तुला गुवाडा, परत कुत्र्यासारखं माझ्या दारात येऊ नको। काय म्हणत होतो तू? दारू पिऊन काय माणूस खरं बोलत असतंय? अगं दारूच्या नशेतच माणूस खरं बोलतो। म्हणजे तुम्ही पण त्याचं मनावर घेताय का आता? तुम्ही तर येता जाता दुसरा संशय घेताच आहे, तो आहेच परत आग लावायला। त्याला आपलं घर कसं काय माहित? आता ही त्याची सासूरवाडी आहे आणि मी त्याच्या गावची, म्हणजे त्याला काय कळणार नाही। या घ्या तुम्ही बी संशय घ्या अजून। अक्षय अक्षय याच्या आईला पिऊन झोपलंय, हे रोज चित्तारा झाली याची। अक्षय वया अक्षय, आईला रात्र बिलय झाली, थंडी गारट वय। अक्षय वय अरे उठके अक्षय, अरे घरी आई वाट बघत असून तुझी। अक्षय अक्षय तुम्ही अजून तोच हे का धरून आहेत का? नाही ग, राग गेला नाही का अजून? तसं काय नाही। तुम्ही जर अशाच रागात राहिले तर पुढं कसं होईल आपलं? आता परख माणूस आपल्या करता आला आहे। खरंच तसं काय नाही, तसं जर असतं त्याला हाकलून दिलं असतं का मी? कसंही मनीषा, याकरता परखा माणूस आपल्या घरात आला ना तर घरातली लक्ष्मी निघून जात। खरंच तसं काय नाही, तसं असतं तर तुम्हाला आमच्या गावात बी परत नेलं नसतं। मग ते आकाश पळून जायचं काय म्हणत होत? अहो ते दारू पिऊन बरळत होत, नाशिक कुत्रे आपल्याला पावले पावले भेटणार आहेत, काय तुम्ही त्यांचं मनावर घेणार आहेत का? अगं तरी बी माणसाला वाटतच की, तुम्हाला आधी बी सांगितले आता बी सांगते, ह्या लालीने लय जीव लावलाय तुमच्यावर। आता तू जीव लावलाय, मी बी लावलायच की तुला जीव। मग जीव लावल्यावर मनात अशी शंका येत नाही? आता शंकेचा प्रश्नच नाही, माझ्या जागेला येऊन विचार कर की। एकदा संशयाचं बुट डोक्यात घुसलं ना की समोरचा माणूस किती बी चांगला असला तरी वाईटच दिसतो। अगं चांगलं वाईटाचा प्रश्न नाही ग, दुसऱ्या माणसामुळं आपण लांबतो। तुझा भूतकाळ स्वीकार केलाच की नाही तरी बी तू परत परत येत पास घेत। मनीषा तुमची आहे, तुमचीच राहणार, परत नाही ना असं करणार? नाही हो, विश्वास ठेवा। हॅलो, तुम्हाला मी फोन केला होता, पोराला पाठवून द्या, तुम्ही दिलं नाही पाठवून। हो पाठवलं होतं, काही काम निघालं असेल तर आला नसेल। त्याच्या मनात नाही काय? नाही नाही हो, तसं काय नाही हो, तसं काय नाही, मी पोराशी बोलते आणि मग तुम्हाला देते निरोप। अहो आमची पोरगी लय सुंदर आहे, आम्ही काय कुठं पण हे करू शकतो। हो हो माहिती आहे, पण निघालं असेल मी बोलते पोरा संघ। नसेल तुमच्या मनात तर तोडून टाकू आम्ही। नाही नाही तसं काय नाही हो, करायचं आहे करायचं, तसं काय नाही। कुठं आहेस रे? हाय इथंच। इथं कुठं? गावात आहे। गावात कुठं? गावात लवकर ये घरी, रात्रभर कुठं होता? घरी येता येत नाही का लवकर तुला?
कुठं नाही, इथंच होतो चौकामध्ये खालच्या. ये लवकर. आलो आलो. आला का? हा जाणतोय माणसारखं. तो आम्हाला लग्न मोडले, तो सतत नाहीचा पाडा चालू आहे. ऐकत नाही, स्वतःच्याच मानाचं करतो. वाटलं होतं पोरग तरी सुख दिन, पण नाही. आता सगळं तुझ्या मनावर, तुला काय करायचं ते कर, आम्ही मध्ये पडणार नाही. तुला जे वाटन ते कर. आता तुला बोलणारच नाही काही. नाही आहे, सुख देणार नाही आहे. त्याच्याच मानासारखं करणार. बोल की आकाश. त्या दिवशी पण अचानक घरी आलत आणि हिचं पण अचानकच बोलवलं. आपण दोघं इथं बसलोय एकाच गोष्टीमुळं, तुमची मनीषा आणि माझी लाली. तुम्हाला माहितीच असेल ना, मनीषाला लाली म्हणतात ते. माहिती त्याचं काय? सगळं सांगतो. आज फुल ऑन फायनल करायचं आहे. आमचं 7 वर्षाचं प्रेम आहे. तिचं मला सगळं माहिती होतं आणि माझं तिला सगळं माहिती होतं. तिचं तुझ्यासोबत लग्न झालं आणि तू आमच्या प्रेमात आडवा आला. अरे 7 वर्षाचं प्रेम होतं ना, मग तिने माझ्याबरोबर का लग्न केलं? तिच्या बापामुळं. तिच्या बापाला चांगला मुलगा पाहिजे नव्हता म्हणून ती तुझ्या पदरात पडली. तुमचं प्रेम 7 वर्षाचं असेल नाहीतर 70 वर्षात, मला त्याच्याशी काय घेणं देणं नाही. माझं तिच्याबरोबर लग्न झालं ना, त्या क्षणापासून ती माझी झाली. आणि मला तुमचं आधीपासून माहीत होतं, पण ती माझ्याबरोबर चांगली आहे ना, याच्यातच सगळं माप आहे. आता डायरेक्ट विचारतो, लाली मला देऊन टाक. तुला पाहिजे ते करतो, तिला सोडून लांब निघून जा. अरे खाऊची पेंड वाटली का? बायको आहे माझी ती. माझ्या जागी जर दुसरा कोण असता ना, तर उचलून डोक्यात दगड घातला असता. अरे घाल ना, घाल दगड. अरे मी आलो तर एकदा सगळं संपून जाईल. अरे तुझी बायको माझ्याकडे आली, मला म्हणते पळून जाऊ. आणि काल मी तुझ्यामुळे नाही आली, तुझा विचार केला तिने. अरे तू काटा आहे रे आमच्या मधला. अरे तू जर आमच्या नसतं ना, तर आम्ही दोघं सोबत असतो. असं नसतं रे होत. कोणता नवरा आपली बायको तिच्या प्रिय करायला दे. शेवटची विनंती, आमच्या संसारातून लांब निघून जा. आत्ता हात जोडलेत, पण हात कधी पडल ना काय सांगता येणार ना. तुमच्या दोघांना माहीत नाही राहुल काय चीज. मला माझं काय चांगलंच वाईट नाही. लालीवर लई स्वप्न बघितली होती, पण सगळी पाण्यात गेली. प्रत्येक वेळी लालीने मला धोकाच दिला आणि मी तिच्याजवळ ओढलो गेलो. ती जितकी लांब जात होती तितका मी तिच्याजवळ जात होतो, पण प्रत्येक वेळी फक्त तूच मला साथ दिली. I love you. आणि जरी तुला तो हक्क द्यायचा असेल ना, तरी मला सांगून दे. जोरात धडकले रे. काय माहिती, पिणार कुठं तरी ठोकणार. आता तिला बरं वाटेल, कारण तिच्या आयुष्यातून निघून चाललंय. किती वेळा ती मला सोडून लांब गेली, एकदा मी पण जातो ना. आता तिला कळलं आपला माणूस लांब गेल्यावरती किती त्रास होतो. लाले, माणसाला स्वप्न पडतात आणि माणूस विसरून जातो, तसे तुम्हाला विसरून जाशील.
तू विसरू नाही विसरू. लाले तुला बोललो होतो ना, ड्रायव्हर आहे ड्रायव्हर, शेवटच्या श्वासापर्यंत जीव लावणार. तर बघ, श्वास बी शेवटचा आहे आणि शब्द बी शेवटचा आहे. त्याला मेंदूला खूप जबरदस्त मार लागलेला आहे. काळजी करण्यासारखं आहे गोष्ट, कारण आम्ही आमचा प्रयत्न करतो आहे. शेवटी यश देव हे परमेश्वराच्या हातात असतं, बरोबर? आम्ही आमच्या पद्धतीने त्याला वाचवण्याचा खूप प्रयत्न करणार आहोत. आलं लक्षात? लोकांना पैसे देणं चुकतंय रे. हो ना, बरोबर आहे ना, चुकतं ना. त्याची आईला सगळं घेताना घेते तन पुन्हा जाते कुठतरी निघून. हो ना, देत नाही ना. सांग, थांब तिकडे. अरे त्या दिवशी गेला, आज सापडला होय. सावकार बोला की. बोला की काय, पैशाचं काय झालं? आता आहे का नुसतं पैसे पैसे. अहो काय सावकार, देणार आहे पैसे राव. मग पैशाचं नाही तर मला दुसरं काय पडणार? हो जरा तरी माणूस की ठेवा राव. म्हणजे आम्हीच पैसे द्यायचं ना, आम्हीच माणूस की ठेवायची वय. बरोबर आहे तुमचं झालंय, पण आता काय झालंय तुम्हाला सांगतो. ते चुलत भाऊ आहे ऍडमिट, त्याला खर्च झालाय मोकार. पैशा परी पैसा चालला, माझा अकाउंट तर पूर्ण खाली गेलाय. शेवटी भाऊ आहे. काय सांगायचं तुम्हाला? ते अक्षयचं काय झालं? हा ना, काय स्वतः पडलंय ते ऍक्सिडेंट होऊन. बरं, सगळ्या घरात आला उगा दानाला लागले. त्या आईला सुख आहे का, ते माया बापाला सुख आहे का, मला सुख आहे. रोज जायचं आपला डबा घेऊन जाय का. कोमत गेलंय हो, कोमत गेले ते डॉक्टर. काय होतंय, मी गेलं तर दिजायला सगळे सुटतील तरी राव. आता काय विचार करतो राव त्याचा. अहो तसंच आहे ना, एक माणूस आजारी पडला का सगळं घरदार नुसतं कामाला लागून. ते राव काय सांगायचं मिळेल तर बरं. अरे ते आजकालचे काय करावं आता. आणि तुमच्या पैशाची काळजी करू नका, ते सगळे त्या भावाला घातले तो पैसे. नाही तर तुमचे पैसे मी तयार ठेवले होते राव. चांगलं दिसतो सांगत शब्द काय देणार द्या लागले मला तुझ्या तोंडाकडे बघून. आता काय सावकार, थोडं थोडं तरी श्वास ठेवा सांगत्यावर राव. काय नाही तर बघावंच लागेल बरं का. नाही नाही तशी येळ येणार नाही. आणि मारा चक्कर हॉस्पिटलला कधी. हा तुम्हाला काय काळजी करू, एवढं त्यातनं जरा बाहेर येऊ द्या आणि मग करतो. अहो घरादाराला तारच आहे, काय सांगायचं तुम्हाला. काय करा नका, काळजी करू, मी हे करतो. हा जाऊ का, जाऊ का जरा.
जातो जातो, धन्यवाद बरं का. त्याच्या आईला कोल येऊन चतुरे करू हो ना. काय हसतो माकडवणी, वसुलीचं बघा. बघू ना साहेब. काय बघू ना, शेट करते तुझ्यासारखी ठेवलीत का मला, तीच माझी वाट लागायची वेळ आली. हा बघू बघू. देवी आई, माझा मुलगा तिथं पडलेला आहे दवाखान्यात, त्याला बरं कर लवकर. 15 दिवस झाले तो तिथंच आहे, अजून शुद्धीवर आला नाही ग. त्याला बरं कर, तुझ्यावरच विश्वास आहे. तो बरा झाला की मी खन नारळाची ओटी भरेल तुझी. आई आंबे आई बघ वाई तूच. मनीषा, तू सोडून गेले माझा विश्वासच बसणार असं वाटतं. इथं कुठंतरी गेले असं आणि तासाभर परत यायची. अगं तुला जायचंच होतं तर मला सांगून जायचं ना. तुझ्या जाण्यानं माझ्या आयुष्यात पोकळी निर्माण झाली. अगं माझ्या आयुष्यातली तुझी कमी कोण भरून काढाल ग? का सोडून गेले मला? कस काय झालं? आलो म्हणलं बघून यावं एकदा. अरे पहिले असं घडलं तर ते पोर कशाला कशाला न्यायचं? अहो नाही काका, अशा वेळी नाही येणार, मग कधी येणार? आणि त्यात हिचं तोंड पण लय पडलेलं होतं, म्हटलं चल जाऊन बघून येऊ. घरी सांगितलं का? हो घरी सांगून आले. आले ना? घरी सगळं माहिती आहे. हो बरं, कशी आहे तब्येत आता? तर 15 दिवस झाले तेव्हा कोमात गेलेलं आहे, अजून काही सिद्धी होत नाही. डॉक्टर काही गॅरंटी देत नाही, मग काय सांगू पुढचं? जेव्हा डोळे उघडता होता आपला. कसं काय झालं आणि ॲक्सिडेंट? तेच काय कळलं नाही नेमकं. आता काय आहे ते तू इकडे आम्ही इकडं आम्हाला काय सांगते ना नेमकं झालं. पण आखे झालं आमची धावपळ चालू झाली. हा ना, अशा वेळी धावपळ तर होतीच ना. काय म्हटले डॉक्टर, किती दिवस बरे होतील काय? आता ते सिद्धी आला तर बरे होतील. तसं काय तेच काय सांगते आता डॉक्टर, गॅरंटी नाही दिली डॉक्टरांनी. मामा बरे होतील ना ते? हा होईल, पुरे होईल. काय आता डॉक्टर सांगितलं तरी पण आपला आपण त्याचे कोण आशीर्वाद असतीलच ना त्याला, त्याचे आशीर्वाद होईल बरं तो. बरं ऋषाली चल. काका घ्या काळजी येतो. हा जा. हा भेटले का अक्षला? काय सांगावं तुम्हाला, डॉक्टर म्हणले कधी उठल नाही उठल. आम्हाला तर सगळ्या घराला टेन्शन आले, पण काय होईल काय सांगता येत नाही. अहो भाऊजी तुम्ही असं नका म्हणू, त्यांना काय नाही म्हणा. अहो तुमचा विश्वास आहे हो बरोबर आहे, आता काय डॉक्टरांच्या पुढं कोण जाणार आहे का नाही. 15 दिवस झालो उठाना झालं, सगळं टेन्शनमध्येच आहे. आता काय पुण्याला नेऊन बघा ना त्यांना. पुण्याला न्यायचा विचार आला तर बरं का, पण हे हॉस्पिटल चांगलं आहे, सगळ्या सुविधा आहेत इथं. बघू आता काय होतं आहे, टेन्शनमध्ये आईचं तर लय हाल झालं, काय सांगू तुम्हाला. पण त्यांची काळजी घ्या. नक्की नक्की वय. बरं थांबा की लगेच चालले, थोडा वेळ थांबा. नाही जातो आम्ही. कुठं सोडायची का? हा त्यांची काळजी घ्या. घेतो मी घेतो. हा चौका जावा. सावका जावा. संध्या थांबी तुम्ही, आलो लगेच जाऊ. आता कुठं जाता? बाहेर जाऊन येतो ना जरा, आता मला काम होतं बाबा. ते काम माहिती मला, तर थांब ना जरा इथं, थांबणे काय म्हणणार आहे. बरं ओरडू नका, हॉस्पिटल आहे जिथं बघाव तिथं ओरडता नसतं. काय येतो जाऊन मी आले तसात. या लवकर. हा येतो आले तसात. हॅलो नाने. हा बोल ना रे बाबा.
अक्षा गेला. काय म्हटलं? अक्षा नाही तू व्यवस्थित आहे. आज त्यांनी डोळे उघडलेत. तुम्ही अजिबात गडबड करू नका. माझा मुलगा नीट होईल ना? हो, 100% होईल, 100% होईल. तुम्हाला काही कोणी सांगितलं असेल ते चुकीचे. असं कुठं बोलतात रे? अगं नानी, ते दुसरे डॉक्टर म्हणले होते म्हणून मी तसं फोन केला. असं असत भाऊजी. आवयनी ते दुसरे डॉक्टर, नानी दुसरे डॉक्टर म्हणले तसे. पण माझ्या काळजाचं किती पाणी पाणी झालं. कळतं तुला असं बोलत असत का कुठं? काय भाऊजी, नुसतं हे करता. असं कुठं बोलत असत रे? नाही सांगते तुला कोण बोलल रे. अक्षय बाबा, चांगलं झालं रे, बरं झालं रे. परत आता गाडी बिडी काही नको बाबा आपल्याला. आता आता चांगलं राहा बाबा. अक्षय लवकर बरं होणार तू. अक्षय तू येते तर माय कशा खाली गाज जाणार. अक्षय अक्षय आपलं लय फिरायचंय अजून कुठं कुठे. आता कुठं माझी बाजू आलाय. अक्षय करमत नाही. अक्षय मला रात्रीची झोप बी लागत नाही. तू नाही नाहीये. घर किती सुन सुन लागत रे बाबा. लवकर बरे भाऊ बरं. तुम्ही तुम्ही नसलेत कसं व्हायचं माझं. बरं झालंय आता बघा ना चेहऱ्यावर मायले यायला गेली. वेळ कोणती आहे? आपण आहे कुठे? जरा याच तरी बांध ठेवा की. मम्मी काय कंट्रोलच्या बाहेर गेलोय का? ऐक ना जरा, थांब म्हणलं तर एवढं ओरखते का लगेच. काय काम आहे तुमचं? काय काम आहे असं बोलतात का? मगाशी मी काय बोलली नाही ती उरुचिली असताना. आता तिच्या समोर कसं काय बोलणार? कधी ना कधी तर बोलावंच लागेल ना. असं काय नसतं एडीस पिडीस करते का? बरं एक ऐक ना, आपण जायचं का फिरायला? फिरायला हळू हळू. तुमचा भाऊ आतमध्ये आजारी आणि तुम्हाला फिरायला जायचं सुचते. तुम्ही काय डोक्यावर पडले का? आता कुठं फिरायला जायचंय वाटलं. आता आहेत सगळे बिझी आहेत म्हणलं. नाही नाही, फिरायला फिरायला नाही जायचं. असं काय करते, चल ना ऐक ना. अहो कुठं फिरायला जायचं? आत्ता काही फिरायची वेळ आहे का? तुमचा भाऊ तिथं आजारी आहे आणि तुम्हाला फिरायला जायचं सुचते. सगळं मान्य आहे पण आता काय मस्त करतोय. 15 दिवस झाले त्याच्या मागं पुढं मागं पुढं मागं पुढं. नाही नाही, पण फिरायला कुठं? फिरायला फिरायला नाही. चल ना ऐक ना. अहो नाही, फिरायला कोण जात असं याच्यात? इतर सगळे दुःख आहेत घरात आणि तुम्हाला फिरायला जायचं सुचते. कोण फिरायला जात असेल? मस्त केलंय राव त्यांच्यासाठी. ऐक ना माझं. नाही नाही, फिरायला नुसतं तुमच्या बायकाचं असंच आहे. दरवेळेस येणार काय ना काहीतरी काय तर कधीच ऐकायचं नाही. वेळ कोणती आहे? फिरायला जायची वेळ काही काय होते त्याला काय तुला माहिती आहे का? ते ना अक्षम याला म्हणून सगळ्यांना सांगितलंय तू फक्त भेटायला यावी म्हणून. बाई अहो तुम्ही काय माणूस आहे का काय हो? अहो तुम्ही किती खालच्या लेवलला जाऊन वागताय. अहो तुमच्या या अशा वागण्यामुळं बाकीचे लोक किती टेन्शनमध्ये आहेत, किती रडारड चालली आतमध्ये. आणि तुम्ही अहो ठीक आहे प्रेम बेम ठीक आहे, पण इतकं खालच्या थराला जाऊन कोण वागतं का? तुम्हाला काही कळतं का नाही? अहो काय खालच्या लेवलला वागलं, कोणासाठी वागलं? तू बोलव म्हणूनच करतोय ना. सारखं तुझ्या पुढं पुढं करतो, तुला काय ऐकत याचं काय? अहो ठीक आहे माझ्यासाठी केलं, पण ह्या गोष्टीमुळं बाकीच्यांना किती टेन्शन आलंय. सगळे इथे जमा झाले तर रडारड चालली आतमध्ये. काय चाललंय तुमचं? हे तुम्ही ना असं काहीतरी वागता ना त्यामुळे मला तुमचा राग येतो. मी काय केलंय आता? चल ना फिरायला. ऐक नाही, मला नाही यायचं फिरायला. नाही तुम्ही ना माझ्या मागं नका येऊ, मला जाऊ दे, मला काम. हळूस रे बाबा, अक्षयला नीट घे रे बाबा. भाऊ आहे माझा, माझा सांभाळून घे व्यवस्थित. आज घरी चाललंय अक्षय. सावकाश द्या. हो आई, दरवाजा उघडा. चला हळू हळू बाबा हळू. अक्षय बसताना पाय बघा, पाय बघ. हळू बस व्यवस्थित बस रे बाबा. अगं पोरींना कोणीतरी बसा तिकडून बघा बरं, पलीकडनं या बरं.
आकाश ओळखलं का? तुम्ही तर ओळखलं का? नाही ग, कोण ग? अग ते मी वैश्य आहे. अग वय तू वय अग बरेच वर्षांनी मी पाहिलं तुला, मग कशी ओळखणार सांग बरं. तू जशी आहे तशीच आहे, फक्त थोडी म्हातारी झाली. चालायचं मग, कधी आलीस? थोडे दिवस झाले आली मी. माझ्या लग्नाचं बघायचं म्हणतात पप्पा, नंतर लग्न झाल्यावर यायला भेटेल नाही भेटेल, नवरा परत सोडेल नाही सोडेल. मग पाहिलं का मुलगा वगैरे? कुठं काय इथंच बसायचं का बोलत आता? हा पेशंट आहे राव, चला घरी परत या. आकाशलाच भेटायला आलते, आता त्याला डिस्चार्ज दिलाय, मी घरी येऊन भेटते. हो चालेल. आकाश येते. चला फ्रेश व्हायचं, चला चला चल लवकर चला. वैशू कधी आली का? थोडे दिवस झाले आली मी. तुला बघितले अहो, लय बरं वाटतंय. काय करते? काय नाही, ते वेटरचं काम करतो हॉटेलमध्ये 10-12 हजाराचं, आणि उरल्या टायमात करतोय दोन्ही शेतीचं काम. ऐकून खूप छान वाटलं, शेवटी कष्ट करतोय तू. असं बोलली ना. काय काय नाही काय नाही. लग्न झालं का तुला? काय एवढं वय वाटत काय? तुला आठवते का काय मी जाताना तुला काहीतरी बोललो होतो? नाही. तुला नसलं आठवत ग, पण मला सगळं आठवते. तेच सांगणार आहे तुला. काय सांग? आत्ता लगेच नाही पण नक्की सांगाल. जाऊ का मोटर चालू करायची? जीवन झाले एकांकी पाहिजे थोडी भुनभुन, जीवन झाले एकांकी पाहिजे थोडी भुनभुन. जमव देवा जमव रे जमव लगीन श्याम्या, तर टॉवेल लाव ना. हा मला सांग, होईल ना तुझं पण? येईल ना ती घरी? जमलंच म्हटलं येईल ती. ए तुला माहितीये ना अकाउंटला पैसे आल्याशिवाय संध्याचा विश्वास नाही बसत, आहे का ना? आली का अजून ती? अरे तुझं नशीब एवढं त्या पांडा मामा सारखं वे. श्याम्या तुला माहितीये संत्या नशिबाला पण हुलकावून देणार माणूस आहे. एक दिन रूपा भी मेरी होगी, जया भी मेरी होगी, सुषमा भी मेरी होगी, रेखा भी मेरी होगी, है की नाही? एक बी बेटा ना चार चौधरींची नाव घेते. अरे याच कॉन्फिडन्स. अरे जमव देवा जमव रे जमव लगीन, जमव देवा जमव रे जमव लगीन. अक्षय खाहे आहे नको मला सारखं सारखं खाऊन खाऊन कंटाळा आला पण मला त्याचा. अरे खाल्लं नाही तर बरा कसा होशील तू? खा थोडस धर. हे बरं झालं भावड्या आला तू, बघ खात नाही सांग त्याला जरा समजून. कस काय खात नाही, थांब तुम्ही खाऊ घाल तू. अरे अक्षय अरे खा बरं ग, तुला काय बरं व्हायचंय का नाही? अरे कोण बी येत खात म्हणतंय आणि नाही बी म्हणता येत नाही, आणि आज लोक कुठवल खावं? अरे अक्षय अरे सगळे तुला चांगल्यासाठीच सांगतात ना. अटकलतंय की मला तेवढं? मग खा मग गप, खा बर मग गप, चल पकड. राहू दे खातो. भावड्या लाली कुठं आहे रे? अक्षा ते लाली आता कधी द्यायची नाही बघ. तू किती जरी मानला ना अक्षा, लाली पाहिजे लाली पाहिजे, तरी बी ते काय शक्य नाही बघ अक्षा. म्हणजे अक्षा ज्या ठिकाणी तुझा ॲक्सिडेंट झाला ना त्याच ठिकाणी लालीला पण एका गाडीने उडावला, आणि ती लाली ना जागेवर मिळली बघ अक्षा, आणि गावामध्ये चर्चा असे चालू आहे की तिला तू तोडावली. अरे भावडे त्यांनी पण ठरवलं होतं ते माझ्याकडे यायचं नाही म्हणून, आणि त्याने मी ठरवलं होतं की माझ्याकडे पाठवायचं नाही म्हणून. भावड्या म्हणजे लाली मला परत काही दिसणार ना अक्षा? अरे कोणत्या मातीचा बनलोय तू? हा तुला ह्याच्या आधी पण किती वेळा समजून सांगितलंय मी, अक्षय एखाद्याला जीव लावायचा असतं रे, एवढा बिनस्त लावायचा बघ.
अरे जीव लाव, जीव लावला तर असा लावायचा, नाही तर लावायचाच नाही. खरंय तुझ अक्षय, अरे तुझं हेच बोलणं जर लालीवर ऐकत असाल ना तर तिला बी कळेल तुझं त्याच्यावर किती प्रेम होत ते, आणि तुला पुढच्या जन्मात ते नक्की भेटेल. अक्षय मी काय म्हणतो माहिती का, तू ना त्या रुशाली सोबत लग्न कर. अरे तो रुशाली लय चांगली पोरगी अक्षय, अक्षय जवळ त्या बेडवरती आडवा पडला होता ना हॉस्पिटलमध्ये, तिचा जीव निस्त असा गाबरा गोबरा झालत बघ अक्षय. तर काय जे पाहिजे ते इथं नाही आहे, एक काम करा थंड द्या की. तुम्ही काय पार्टीवरच आहे का माझ्या? तुम्हाला काही कामधंदा आहे का नाही? मग तू कशी वागायला लागली ते कळत नाही का तुला? काय वागले मी? काय वागली? तू या नजरेला विचार ना, पहिल्यासारखी राहिली का तुझी नजर? काय झाले माझ्या नजरेला? हा ते तुला तुझ्या मनाला माहिती आहे. ते वृषालीने जसं आकाशासाठी लावून धरलंय तसं जर तू आपल्यासाठी लावून धरलं तर सगळं नीट नाही का व्हायचं आपलं? त्यांचं वेगळं आहे. काय त्यांचं वेगळं आहे? उग तुम्ही असं लहान लेकरागत काय करतो, एवढ्या लांबून यायचं, एवढं पेट्रोल वाया घालायचं, लोक नावं ठेवतात. मी काय लोकांसाठी येतो का? तुझ्यासाठी येतो ना, आणि तुझ्या पुढं त्या पेट्रोलचा विचार करू का? काय तू, तू एवढी सुंदर गायला झाली का मग? लई वड लागली एवढं लांब, त्यामुळे जेवावं लागतं. बरं ना का लई पाणी लावू, उगच कुणीतरी बघन. जाते मी, मला लई काम आहे, मी तुम्हाला फोन करते नंतर आपण त्याच्यावर बोलू नंतर. ऐक ना रुपा, ऐला बायालाही ताटा रे राव, एवढं लांब जाक मारायला यायचं, नुसतं दोन चार वाक्य बोलले का निघले. सांगते काय करणार राव तुझं, उगा सुंदर आहे म्हणून ऐकून घ्यायचं राव. आत्ते, आत्ते काय करत ती? कुठे गेल्या? काय माहिती कुठे गेली, पण येईल. असं पडून राहू नको, तुला काही झालं नाही, बाहेर फिरून ये जा. मला तरी पडून कुठं बरं वाटतंय तवा, पण बाहेर पाडायचं म्हटलं की आई नको म्हणती. आईचं ऐकायला नाहीस का तू? मनाला येईल तसं वागायचं. काय ग माझ्या लेकाला काय शिकवतीस? मी कशाला काय शिकवते, आकाश लग्न झाल्यावर तुझं नाही बायकोचं ऐकणार. तू माझंच लेके ऐकू ना ऐकू, तुझ्या लग्नाचं काय? पण काश मे बी किसी को पसंत आती, त्या मुलाला पण आवडली पाहिजे, त्याच्या बहिणीला पण आवडली पाहिजे, त्याच्या आईला पण आवडली पाहिजे, सगळ्यांना आवडली पाहिजे. आत्ते तू तर लावशील का ग आकाश संग लग्न माझं? न लावायला काय झालं, तुझ्या बापाला विचार, मी आहे तयार. मला मी विचारा की माझ्या लग्नाचं तुम्ही दोघीच बघणार आहे फक्त. तुला काय विचारायचं, तिचा बाप तर तयार होऊ दे. आत्ते मी खरंच तयार करीन ना पप्पांना? तुझा बाप तयार झाला की मी लगेच तयार आहे. आता खरंच तयार करते. काय गे तरी डोक्यामध्ये काय विभार होतीस? कुठं काय, ती चेष्टा करत होती, मी पण चेष्टाच केली. अरे कोण होती होती पोरगी? दिसण्यावरून तुला चाबरी वाटत होती. नाही ग चांगली आहे, गावातली आहे, मी तिला लहानपणापासून बघते. हा तुम्हाला चांगलीच वाटणार ना, माझ्या डोळ्यांनी बघा मग कळ तुम्हाला कशी येते.
अगं हो मी काय आहे बस ना. बरं वाटतं ना तुम्हाला, लवकर बरे व्हा म्हणजे आपल्याला लगेच लग्न करता येईल. अगं त्याला बरं तर होऊ दे. हा मागच्या प्रकरणामुळं तुझे आईबाप नाराज होते, तू एकटीच हा म्हणते. त्यांचं काही नाही, मी सांगितलंय त्यांना मला यांच्याशीच लग्न करायचं. अगं आकाशला तू आवडती, तुला आकाश आवडतो. हा घरच्यांना विचार, ते तयार असेल तर माझी काय हरकत नाहीये. त्यांना करते मी हँडल, फक्त यांनी मला त्यांच्यापासून लांब नाही करावं. आता थोडी लगेच लग्न करायचंय, आज या दुकानातनं बाहेर पडू द्या, नंतर बघू. आईला हे पोरगी आहे ना, दोन चार वेळा फोन लावल्याशिवाय उचलतच नाही फोन राव. बॅटरी डाऊन कुठली. हॅलो, फोन उचलत नाही म्हणल्यावर कळत नाही का मला बोलायचं नसन का? नाही बोलायचं मला, नाही बोलायचं म्हणजे नाही बोलायचं. अगं मग तेच तर म्हणतो ना, कळू तर दे ना का नाही म्हणते ते. तू मला सांगितलं ना मला नाही बोलायचंय. हो ठेवते मी फोन, मला नाही बोलायचं. फोन ठेवू नको बरं का, आणि जर का ठेवला डायरेक्ट घरी येईन मग यो सांगत्या. हा आणि मग पुढं काय होईल तुझं तू बघ मग. ओ नाही नाही घरी नका येऊ, बोलते मी बोला. आता कशी आली वाटणे हो, माणूस चांगलं सांगतंय तर उगाच शहाणपणा करायचा. माणसाचं कसं असतंय, नाक तोंड दाबल्याशिवाय ना कळतच नाही माणसाला. ये इथं घराच्या मागं थांबलेलो आहे. आले. हा मग काय भेटत नाही का, ये लवकर. आले. हा यायला संते समोर माझ करते बाय. रुपा काय लावलं की तू, नुसतं माणसाला तळमळाय लावलं. बरं बोला पटकन, मी एकतर ताईला खोटं बोलून आले. अरे आले तसे जायच्या वार्ता करते का, तुम्ही बोलताय का जाऊ. मी लग्न कधी करते माझ्या बरोबर. लग्न नाही करणार का नाही करणार, मग इतके दिवस काय नादाला लावलं का मला. आधी मी इतक्या वेळा विचारलं तेव्हा हा म्हणले, आणि आता नाही म्हणते का. आधी वाटायचं करावं, आता नाही वाटत. हे रुपा असं नको नको, तू असं केलं या संध्याचं काय होणार का, माझा विचार कर की जरा. आई तुम्हाला सांगून कळत नाही का हो, एकदा नाही म्हणलं माणूस तर सारखं माग माग करायचं. रुपा आज वेगळंच रूप दाखवलं तू. चालले मी, तुम्हाला आहे ना काय करायचं ते करा. आणि हो परत जर माझ्या माग माग आले ना, मीच काहीतरी करीन आणि तुम्हाला अडकवीन. आईला बाईचा नाद म्हणजे सगळ्यातून बाद, बाई कधी तुम्हाला धंद्याला लावेल ना कळणारच नाही. होय आरासगडी एकदम बाहेर बसलाय की टाकाटक फार मोगली, असं का अवतार केलायस. झालं आता काय सांगू, मग आज बाहेर कस काय, मग किती दिवस घरामध्ये कोंडून राहू. अरे आलाच पाहिजे लक्षा बाहेर. अरे तुला कोण म्हणलं रे घरामध्ये कोंडून बस, अरे तू बाहेर आला तर तुलाच बरं वाटेल ना. अरे बावडे हात नेसत असं सुलसुल करायला लागलेत रे, कधी एकदा स्टेअरिंगवर बसल ना असं झालंय. अरे बसायचं ते स्टेअरिंगवर, पण जरा दम धर. अरे दम मस्त निघा नाही ना अक्षय. अरे मी सांगतो म्हणून थोडं थांबके, अरे परत तुला मरोसर गाडी चालवायची की. बावडे मी तर चालू बरं आता, पण आपली दिल बरं तिचं काय. अक्षय ॲक्सिडेंट झाला जशी तुझी अवस्था झाली ना सेम तशी तुझी पण अवस्था झाली बघ. अरे पण आपला इन्शुरन्स होता ना. अरे दिलबारा एकदम नव्यागत झाली जशी पहिली होती ना सेम तशी एकदम खाटाखट. आता असं झालंय बघ, कधी एकदा गाडी हातात घेतोय. अरे मला आहे ना आता चेनच पडा नाही बघ. अरे बसशील राक्षा बसशील, पहिलं बारा तर हो. सांगत्या आज मुद्दामच तुला इथं आड राहणार गुलीला होता. काय रे पैशाचं? काय पैसे पैसे विकास शेठ, इथं सगळं संपलं ना तुम्हाला पैसे पैसे. काय संपलं? तुम्हाला पाण्यात टाकून द्यायचे द्या टाकून. अरे तसं नाही, पण तुला पाण्यात टाकून मी काय येऊ पुन्हा आड राहणार, मग काय तुम्हाला पैसे पाहिजे का. मग दुसरं कशाला बोलिलो मी. काय विकास शेठ, समोरच्याची परिस्थिती तरी बघा राव. काय झालं? सगळं संपल्यागत झालं. ऐ बघा ना आपलं वसुलीचं इथं काय सांगत्या पाहिजे पैसे. ए बाळ्या तुला शिस्तीत सांगतो, विकास शेठ सांगा बरं का याला पैसे जमा करायचे आपले.
त्यांचं बघतो मी तुझा ओके वसुलीचं बघ आधी आणि बारकी गाडी घेऊन जा जरा सांगा राव वसुली नाही ती त्याचं कामच आहे ती लय गाणे तू म्हणत एका दिवशी पटक्या खायला एका दिवशी बरं हे जाऊ दे तू काय म्हणजे होत कसली अडचण आहे तुझी अहो ती रूपा नाही का त्या अक्षाचं लग्न ठरलं होतं त्या पोरी बरोबर त्याची मावशी सगळं जुळवत आलो होतो पण आमचा अक्षा गाय बन लग्नाला काय तयार व्हाय ना आणि त्याच्यामुळे माझं बी तुटलो नाही ना म्हणजे पहिली गेली आता ही रूपाही गेली म्हण पहिली पहिली बायको गेली ही रूपा पण गेली काय होते रे असं तुझं काय नशिबाचं काय चाललंय काय कळा ना हो सांगते तुझंच का असं होतं जरा विचार केलास का तू म्हणजे अरे तू कर्म करीत नाही रे निस्ता हुंदडत फिरतो गावभर काम कुणी करायचं आता तुम्हाला म्हणायचं का वाईट आहे म्हणून अरे तू वाईट नाही पण हातपाय कोण फोडणार आता पाण्यात पडलं हातपाय नाही जर आपण हलविलं तर बुडणार नाही का अरे जीवन बी तसंच आहे तसं नाही शेट ह्यो संध्या काय वाईट नाही हो कुठं ना कुठं तरी मन रमवत असतो बाकी काय नाही पण आता काय होतं माहिती का सगळीकडे प्रयत्न करतो पण काय माया मनाचं काय होत नाही राव हां ते बाप बी काय माझं एवढं काही लक्षात येत नाही माझं अरे वाईट कुणीच नसतो वेळ वाईट असती आणि ती वेळ आपण आणतो तू कष्ट कर बायको कर्ज पैसे सगळं मिटतंय बघ उतरतं वय चाललंय काय सांगू तुम्हाला टेन्शन येतो अरे उतरतं वय म्हणजे काय सगळा म्हातारा झाला काय तू लाग का मला नि बघ कसं होत नाही सगळं चांगलं तुम्हाला वाटतं मी एवढंच ना बाहेर येईल सगळ्या अरे त्याला काय झालं नाही व्हायला हां अरे लाग का मला बघ अरे तुझं कर्ज काय रुपा काय हां पुढच्या वर्षी इथं भेटायला ये मला सगळं नीट झालेलं असेल अरे मी ती काय मारतो अहो लय शब्दाची गरज होती राव मला अरे आता काय चाल बरी आहेस ना बावड्यामध्ये होता तुला पण लय लागलं होतं तू काय नाराज झाली का माझ्यावरती अरे इतक्या वर्ष अरे कोणाचा साधा टच बी नाही केला आणि तुला त्या दिवशी काय झालं डायरेक्ट धडकलीस चुकी तुझी नाही ग चुकी माझीच आहे मीच पिऊन गाडी चालवत होतो आणि तुझा जीव आहे माझ्यावरती म्हणून तुम्हाला वाचवलंस अरे नाही तर डायरेक्ट घालवला असतंच पण आता तुझा रसवा फुगवा सोडून दे आपल्याला अजून लई लांब लांब जायचं आहे आणि सगळ्यात आधी तू आहेस आणि नंतरही बाकीचे सगळी आहेत कळलं का आणि तुला एकच वचन देतो ह्याच्या पुढं पिऊन स्टेअरिंगवर कधी बसणार नाही अरे सांगत्या भाऊ काय बाई का सर काय रडतय तुला रडणं तरी शोभत का बाई भाड्या तुला काय कळणार रे माझं दुःख अरे सांगत्या भाऊ ती झटक्यात आली आणि झटक्यात गेली चायना मालाची कुठे गॅरंटी असते काय आणि पटकन प्रेमात पडलेल्या माणसाची तरी कुठे गॅरंटी असते नाही करायचं म्हणले लग्न ती रूपा तिच्या माग माग गेलो तर म्हणते कुठंतरी कुतूहल तुला हा अरे बायको सोडून गेल्यावर एवढं दुःख नव्हतं वाटलं रे तेवढं ही जाताना वाटतंय राव मग काय करायचं आता तिला मारून मुटकून आणायचं वय जर आणलंच तर राहील का ती नाहीतर नसतं लाचन पोलिसांचं माग लागेल अरे तसं कोण करायचं म्हणतंय गेली तर जाऊ दे पण तिच्या जाण्याने राव एकटा पडलो राव मी हे बघ माणूस एकटा आलाय एकटा जाणार आहे उगाच गेलेल्या माणसाचा काय विचार करायचा हे असलं फालतू बोंबलू नको बरं का तू हे असलं काय झालं ना का लय जण येतात ज्ञान पाजळायला त्यांना त्यात माणसाचं दुःख नसतंय कळत जाऊ दे बाबा तुला तर वाटतं मी ज्ञान पाजळतोय त्यापेक्षा न बोललेलंच बरं राव ती रूपा गेली लाली मेली उद्यापासून काय करायचं प्रश्न पडला काय रे अक्षय बरं गया काय करतोय काय नाही चाल निवांत चाललंय अरे गाडी वगैरे सावकाच चालवत जा ड्रायव्हर होणं एवढं सोपं आहे का नाही ना बरोबर आहे गाड्या व्यवस्थित चालवत जा नाही बरोबर आहे ना
नाही बरोबर चालते सावकाश चालवत जा. थांब 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 अक्षय चल ना चा पिया चल. श्या नाही पित मी चल तू उत्तर तू चल. आकाशराव ओळखलं ओळखलं की जवळच्या माणसाला का ओळखणार नाही बरं. जवळचं अहो तुम्ही जवळचे नसले म्हणून काय झालं पण एका व्यक्तीमुळे जवळचे होते ना ह्याच्यामुळंच तुझे हे हाल झाले. अरे तुला बोललो होतं ना राहुलला तुम्ही ओळखलं नाही. अरे मला तुला मारायचं होतं पण मेली माझी बायको आणि ती मेली त्याचं पण गम नाही आपल्याला कारण माझ्यापेक्षा जास्त ओढ तुझी होती तिला. पण तू जर मेला असतं ना तर ती माझ्याकडे आले माझ्या आयुष्याचं वाटोळ केलं तू. ड्रायव्हर हे राहुलचं झटका तुला एकदा तरी बसला लक्षात ठेव. आई उद्यापासून गाडी जातो. नको जाऊ बाबा. जातो की नको म्हटलं ना रे तुला. जातो की नको म्हटलं ऐकत का नाही रे. त्याला काय होतंय. नको दुसरं काहीतरी बघून घे का. अगाय गाडी मध्ये जीव अडकलाय का माझा. अरे तुझा जीव आहे पण तुला किती झालं. हा तुझं तिकडं तसं झालं ना तुला माहिती का माझ्या काळजात काय झालं होतं. अगाय सगळ्यांच्या आयुष्यामध्ये एकदाच होत असते सारखं सारखं नसतंय होत. नाही ना जेव्हा तू बाप होशील तेव्हा तुला कळण आईचं माया म्हणजे काय. कुठं नाही एवढ्या गडबडी तुझ्याकडे चालते. असं कधी कुठल्या मुलाने हात नाही लावला बाबा. पडली असती म्हणून धरलं. धरलं काय बी लागली बोलाय. अरे खरंच मी काही बोलणार नाही तुला. तू अंगाला हात लावलं असं शिरशिर झालं. बावडवा नको बोलू कशाला आली जा बरं इथं. ए तुझ्यासाठी आलती मी. तू मला हकलवते का. ए बाया लग्न होणार माझं आणि तू असलं करायला लावते का मला. झालं नाही ना झालं बघू तोपर्यंत ट्राय तरी करू दे. काय सांगू तू तुझं मन बदललं तर लग्न करशील का. हे तुला सांगितलं कळत का ना जा बरं इथं. नाही जा म्हणलं ना. नाही जा म्हणलं. नाही वैशे पकडापकडीचा खेळ चालला काय. पकडापकडीचा खेळ लहानपण खेळते आत्ता थोडी खेळते. त्याला तुम्ही लहानपणी बी नाही घेतलं मला आणि आता बी नाही घेतलं. असं नाही आली कोणाला पण घेत खेळायला. अक्षा जाते. चिडायलंय अक्षय मध्ये काय राव माझ्यात का नाही काय सगळ्या पोरी खात इकडे पाहते त्याच्यात काय राव असं सांगते. त्या अक्षय मध्ये काय नाही ना हे आपले ते कोणाला कसं झुलवायचं कोणाला कसं टोलवायचं यायला तू टेन्शन घेऊ नको सांगते राव. कीप इट अप. कशाला बोलवलं ग तू. तू बस तर आधी हा बोल आता. काय ग जवळ बघा तो लग्नाची घटलेली असती. त्यांना म्हणजे माहित नाही वय. नाही आकाशला आमचं लग्न ठरलंय आता आणि मी त्यांची होणारी बायको आहे समजलं ना. तू बायको असेल मी त्याची लहानपणीची मैत्री नाही. मग मी काय करू असलं मग काय झालं. लहानपणीची मैत्री नाही ना आता आमचं लग्न ठरतंय त्याच्यामुळे ना जेवढं होईन ना तेवढं लांब राहायचं समजलं ना. हा नीट बोलायचं. मी नीटच बोलते. आकाशनं जर मला होय बोललं ना तुझा पत्ता कटच. ते कशी होय बोलते ना तुला ते मी पण बघते. वैशूच्या नादाला लागू नको. आणि तुला माहित नाही ऋषली काय चीज आहे त्यामुळं तू पण नीट राहा. डोक्या शिरू नकोस. तू पण माझं नात करू नको. चल अक्षय उद्या कोणी जायचंय. मी तर सुपारी गेलो संतरी घेऊन जा. भाऊ झालो की आता चांगलं. मी कशाला जायचंय उग उगच पैसे जायचे काम आहेत बघाई. अरे डॉक्टर बोलवलं ना तू का पैसे काय करतो पैसे मी आहे ना. आधीच किती पैशावर पैसे गेले ते.
जाऊ दे ना, मी आहे ना. बरं येतो जाऊन. हां ये जाऊन. काय म्हणू या पोरीला? हां जसं तू कळलं ना तशी ती गाभी घुबरी झाली. तू तू जवळ राह. बरं मी येतो बाहेर जाऊन. तसं तुम्ही बोला जाऊ जा बघा. हां कधी करायचं मग लग्न? करू की. अहो तेच म्हणते ना, कधी करायचं? अहो आज तर लगेच म्हणलं की लगेच थोडी लग्न होत असते. हे बघा मला तर असं वाटतंय ना, मला वाटतच नाही आपलं लग्न बाबा. ऋषाली मला करायचं आहे की तुमच्यासोबत लग्न, पण असं थोडी असतंय. अहो दम दिराची बी गोष्टी आहेत ना. मला असं वाटतंय मी एकटीच गाड आवडते, पण मला त्यात कुठं दिसतच नाहीत. ऋषाली कळतं की मला माझ्या माझ्यावरती किती जीव आहे तुमचा? माझं आहे ना, असंच आहे. एकदा जीव गुतला ना मग लवकर नाही निघत. अहो माझा पण जीव गुतलाय की, फक्त ते तुम्हाला दिसता नाही झालंय. नाही दिसत. माझं एवढंच म्हणणं आहे, थोडं थांबा, करू आपण लग्न. चालतंय ना. वहिनी ओ वहिनी ओ वहिनी. काव भाऊजी, काव भाऊजी. अहो दोन तीन आवाज दिला, तुम्ही आवाज ऐकला नाही. काय विचारत आहे? काय काही सांगावं, अक्षय ऐकतच नाही, गाडीवर जायचं म्हणतोय. तुमचं हे झालं, शेवटी ड्रायव्हर आहे तो. अहो आईचं काळीच किती हे होतं तुम्हाला माहिती आहे का? असं कसं म्हणता गाडीवर जाऊ द्या? मी त्या समजून सांगण्याचा प्रयत्न करतो, पण आईकडे बरोबर शेवटी जातो ड्रायव्हर. पहिले ड्रायव्हर किती केलेले त्यांनी, त्यात ऐकणार का आपलं? नको म्हणतात ऐकत नाही. थोडं समजून सांगा तुम्ही त्याला काहीतरी. नाही मी समजून सांगण्याचा प्रयत्न करतो, मी ऐकलं चांगलेच आहे, पण नाही ऐकलं काय करणार त्याला? काहीतरी समजून सांगा तुम्ही थोडस त्याला. त्याच्या वाढल्यानंतर आता तुमचंच ऐकतो तो. नाही मी सांगतो त्याला, बघा काय म्हणतो काय कळेल मला. तरी बरं बघू बघू आपण, मी त्याला समजवतो. पण ऐकलं तर ठीक, शेफ ड्रायव्हरच आहे तू. शाबा हा काय आयुष्य राहिलंच नाही, काय करावं काय सूचना झालं? आपण सांगते भाऊ काय झालं? काय झालं म्हणजे तुला काय माहीत नाही का? काय ना काही माहीत नसल्याकडे करत राहतो एक असं बघते. अरे पण काय झालं सांग की, मला खरंच माहित नाही. ती रूपा गेली, ती लाली मेली, काय सुचना झालं रे? काहीतरी जिंदगीत असं पाहिजे का ना? काहीतरी पाहिजे रे. अरे पण तुला असं दुसऱ्याची खोट केल्याशिवाय राहत आहे का तरी? साधारण दीड बोल बरं का, ते दोन दात पुढं आले ना अशा घालेल ना घाशात. तुला करमतच नाही ना? काय तरी पाहिजे रे, काय करावं राव. ती वैशी काय म्हणतो? तिच्यातून तुझ्यात किती अंतर आहे, काय वाटायला पाहिजे राव तुला? दरवेळेस वाकडत जायला पाहिजे का रे? काय करायचं रे? विचारलं जरा तुम्हा जोडकर म्हणून तुला बोलावं म्हटलं का? ती मस्त आहे, बघू काय काय अंतर बिंतर. आजकाल काय वय प्रेमात बघतायत का? चांगला बोल आहे ना. आपण जाऊ तिच्याकडे, ऐक मान काय मग काय जाऊ 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 तू म्हणतो ते जाऊच. आबा 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 नाही आहे घरात. आबा नाही वय घरी? नाही. आबा आबा बाहेर गेले. बर बर त्यांच्याकडेच काम होत तेवढे तू दिसले. वैसे लय सुंदर दिसायला लागली का? पहिले लय वेगळे वाटायचे, आता आता म्हणजे खरंच. का काय झालं? अगं नाही ग, आपल्या माणसाला माहीत असं म्हणून सांगितलं ग. आपलं माणूस आता आहे का गावातलं म्हणलं का बाहेरच आहे का? आणि लहानपणापासून ओळखतो ना. मग आपलं म्हणलं तर काय आलं? ए संत्या काय पण बोलू नकोस. काय पण म्हणजे आता तुला नाही बोलायचं मग कोणाला बोलायचं? आहे का नाही गावातली आहे, पहिल्यापासून माहिती आहे काय व्हायचे. हां सगळं कळून असलं का नाही करायचं? हां बरं ऐक, ते काय झालं आहे आपण दोन तीन टेम्पो घेतले, MIDC कामं मिळाले, दोन तीन प्रोजेक्ट मिळाले, आणि दोन चार एकर शेती घेतली नवीन. हां मग मला काय सांगतोय? आता तू मनात ठरवलं तर सगळ्याची मालकीन म्हणजे समजून घे ना. ए संत्या आबा आल्यावर ये जा. आता आहे का आबा आल्यावर तर येणारच आहे.
उगा आकलाय लागले. पण तुला एक लक्षात आलं का, तू खरंच सुंदर दिसायला लागली का? आणि एक योगायोग लक्षात आला का तुला, मॅचिंग मॅचिंग घातले आपण. आणि आपल्या माणसाला असं लांब लांब करायचं असतं का? सांगते भाऊ. हा आप आले येऊ का पैसे? काय रे सगळं काय नाही. हा बा नमस्ते. काय सांगतो? काय नाही, ते काहीतरी बांधकाम काढलंय ना मळ्यामध्ये. हो मळ्यात काढले काम थोडं. हा पण तेच मग त्याच्या संदर्भात आलो होतो. अरे पण ते काम दिले ना शेळके कॉन्ट्रॅक्टरला. आता आहे का गावातली माणसं सोडायची बाहेरच्यांना देता का? नाही आता फक्त बघून गेलेत. मग तू एक काम करा, राजच्याला या घरी भाऊंना भेटा. बर ठीक आहे, आपली माणसं बघा राव. हो चालतंय. हा बरं. हा चालतंय, येऊ का वैशो? आले भामट काय आलं होतं गड्या. घाबरत राहत शेठ. नमस्कार. राम राम. अरे कस काय तब्येत बिब्येत तुझी? गाडीचं काय ऍक्सिडेंट झालं? हा आता वाटतंय बरं. बरं का? व्यवस्थित गाडी चालू त्या जरा. हा वेळ काय सांगून येते कोणा? वेळ काळ काय आपण आपल्या पद्धतीने चाललो, काय नाही करताय. बरोबर. बाकी काय चाललंय? काहीच नाही बघा. ये संध्याकाळी 7 वाजता ये. चालतंय चालतंय. कर्नाटक आहे फुले. चालतंय लावतो संध्याकाळी गाडी. हो हा दाजी ही गाडीची चावी. सगळं तुम्ही म्हणलं तसं केलंय. आता परत गावा येणार? आता पुढच्या महिन्यात. आता तिच्या मासिकलाच. पण मला एक कळलं ना, या सगळ्यात तुमचा काय फायदा झाला? आता आहे का अवयव संत आहे ना, नेहमी सत्याच्या बाजूने असतो. अख्ख्या गावाला इचारा किती सरळ साधे स्वभावाचा माणूस. आणि लाली माझ्या बहिणीसारखी होती राव. तुमच्या लय अन्याय झालाय राव, तुम्हालाही माहिती. अहो म्हणून तर मी तुम्हाला बोललो ना, कसं बोलावं हेच कळत नव्हतं. पण मनावर दगड ठेवला आणि बोललो तुम्हाला. आणि तुम्ही बी चटशिरी हा म्हटला ना. अहो येणार ना दाजी राव, कधी पण आवाज द्या राव. हे सांगते नेहमी येणार राव. मनीषानंतर ह्या गावात तुम्ही एकच माझा जीवाचा माणूस राहील. नाही आहे ना राव, तुम्ही कधी बी आवाज द्या राव. काय गेला? बरं ते पैशाचं काय बोला? कसलं पैसे? आता हे काम केलेलं आपलं आयला म्हणजे केलं का फरक राव दाजी? तसं नाही पण तुम्ही हे असलं समजलं मला. काय राव तुम्ही दुखावलं राव मन माझा. तुमची आत्ता बायको मेली. हां मी मेलेल्या मड्यावरचं पैसे खाणार वाटलो का तुम्ही राव? असं नाही दाजी राव, पैशासाठी नाही केलं राव. तुमचं हाल बघवलं नाही हो. अहो हे सगळं आहे ना दोस्ती खात्यात केलंय हो. ठीक आहे चालेल, काय हरकत नाही, काय टेन्शन घेऊ नका. चालेल. काय बी वाटलं ना बिंदास फोन करा संत्याला. आहे का ना सप्ताह संध्याकाळपर्यंत थांबताय का? जेवण जावं मग काय? नाही नको, जातो मी. चालतं येऊ का मग? आहे का ना भेटून भेटून. चालतंय चला. कोण राहील माझा? चला. तुम्हाला इथं कशासाठी बोलवलं माहिती असेल? नाही मला नाही माहिती. माझ्या मनीषाचं जे झालंय ते माहिती आहे का तुम्हाला? हो माहिती आहे मला. तुमची मनीषा म्हणजेच तिला आली ना. तिनेच आमचं लग्न मोडण्याचा प्रयत्न केलता. पण काय आता झालं ते झालं. तुम्हाला एवढं सगळं माहीत असताना तरी पण तुम्ही अक्षयशी लग्न करताय. त्यांच्याशी लग्न करायचं का नाही तो प्रश्न माझा आहे. तुम्हा बायकांना किती बी सांगा पण तुमच्या डोक्यात एखादी गोष्ट बसली ना की तुम्ही ते करणारच. माणूस चिखलात दगड मारणार असतो पण तू तर पक्की बावळट निघली, डायरेक्ट चिखलातच उडी मारली. तुम्ही हे बोलण्यासाठी मला इथं बोलवले का? तसं नाही, ते अक्षयचं बोलायचं होतं. त्यांचं काय? तू लग्न करू नको त्याच्याबरोबर. हे बघा मी तुम्हाला आधी पण सांगितलंय, त्यांच्यासोबत लग्न करायचं का नाही तो प्रश्न माझा आहे. अगं माझ्या आयुष्यात जी काय उलता पालत चालली ना त्या अक्षयामुळं. आत्ता मी जसं एकटा पडलोय ना, एक दिवस तू पण पडणार लक्षात ठेव. हा राहुलचा शब्द आहे.
आता बरं वाटायला लागलं बघ. तू याजवळ आलो ना अग सगळं विसरून जातो, म्हणून तर माझा जीव ना तुझ्यावरती. आता मला मोकळा श्वास घेतला आणि वाटायला लागलं बघ. लाले कशी गेलीस ग? एकदा तरी माझा विचार करायचा ना. अग मी मेलो असतो ना तर बरं झालं असत. अग निदान वर तर तू माझी झाली असतीस. अग तुला सगळी विचारते पण मी कधी विसरणार नाही. तू काय माझ्या मनामध्येच राहणारीस. बर दिल बरा निघायचं का आपण? खरा ड्रायव्हर तो आहे, स्टेअरिंग त्याच्या हातात आहे. जिकडे स्टेअरिंग वळेल तिकडे आपल्याला जावंच लागते.